सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट, साहेबांचं स्वागत। धन्यवाद। आज पुणे बार असोसिएशन ने ज्येष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्र आणि गोवा बार काउंसिल चे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। आणि या व्याख्यानाचं कारण असं आहे, आजचे जे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष कार्यक्षम आणि लाडके अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सरांचा आज वाढदिवस आहे। थोरवे सरांबद्दल सांगायचं झालं तर एक प्राथमिक शाळेमधून शिकलेले हे व्यक्तिमत्व कॉलेज जीवनामध्ये टायपिस्टचा जॉब करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि सिंबळशीसारख्या विधी महाविद्यालयातून त्यांनी आपली विधीची पदवी घेतली आणि आज पुणे बार असोसिएशन म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन नंबरच्या जे बार असोसिएशन म्हणून गणलं जातं या बार असोसिएशनचं अध्यक्षपद ते चांगल्या पद्धतीने भूषवत आहेत, याची आम्हाला तुम्हा आम्हाला सर्वांना एक सार्थ अभिमान आहे। कारण शेतकरी कुटुंबातून खेडेगावातून आलेला विद्यार्थी इतक्या उंचीवर जाऊन पोचतो आणि आपल्या कार्याचा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतो हे तुमच्या आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। आज सरांचा वाढदिवस आणि त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांचे गुरुवर्य ॲडव्होकेट आव्हाड सरांचं आपण हिंदू उत्तराधिकार कायदा यावरती एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे, म्हणजे हा दुग्ध शर्करा असा योग आहे। मी थोरवे सरांना विनंती करतो की आपण आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश चांडक साहेबांचा आपण सत्कार करावा। पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक बुडबुडे सरांना विनंती करतो की आपण चांडक साहेबांचा सत्कार करावा। त्यानंतर मी अध्यक्ष थोरवे सरांना विनंती करतो की आपण ज्येष्ठ विधिज्ञ आव्हाड सरांचा सत्कार करावा। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट पठाण सरांचाही अध्यक्षांनी सन्मान करावा। धन्यवाद सर। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व प्रमुख पाहुणे आपले आव्हाड सरांचा परिचय ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे सर करतील। सरांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार। व्यासपीठावरती असणारे माननीय श्री एस सी चांडक साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे, त्याचबरोबर आज
जे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, ज्येष्ठ विधितज्ञ डॉक्टर सुधाकरराव आव्हाड सर हे आपल्या सर्वांचेच गुरुवर्य आहेत, तसेच गुरुवर्य पठाण सर ज्यांच्यामुळं मी वकील झालो, ज्यांच्या क्लासेसमुळं अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकू शकले, ते बार कौन्सिलचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान सभासद पठाण सर, आणि आज आपण ज्यांचा परिचय करून द्यायचा जबाबदारी माझ्यावर आहे सुधाकर आव्हाड सर, मला वाटतं सरांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आपल्या कारण त्यांच्या उपस्थिती कार्यक्रमाला उपस्थितीवरूनच आपल्या सर्वांना माहिती आहे की सरांचा वेगळा परिचय करून देण्याची मला वाटतं की आवश्यकता नाही। सर डॉक्टर सुधाकर आव्हाड सर हे आज हिंदू उत्तर अधिकारी कायदा वैदिक काळापासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास विनीती शर्मा वर्सेस राकेश शर्मा हा विषय आज आपण घेतलेला होता, हा विषय तसा खूप व्हास्ट आहे आणि ह्या विषयावर एका लेक्चरमध्ये होईल किंवा नाही हा एक सगळ्यांना अनेक सिनियर मंडळींनी सांगितलं की हा विषय थोडासा दोन स्वरूपात सांगितला गेला पाहिजे, आणि विशेषतः आपले शेडगे सर आहेत ते माझ्यानंतर बोलतीलच की आज आपल्याला या कार्यक्रमातनं काय अपेक्षित आहे, मी ती जबाबदारी शेडगे सरांवरती सोडतो आणि आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मी आदरपूर्वक आपल्या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकार करतो, येणाऱ्या काळामध्ये असंच प्रेम स्नेह 31 जानेवारीपर्यंत कार्यक्रमाला भरभरून असंच दिसावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो, धन्यवाद। आणि शेडगे सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे जरा विचार व्यक्त करावे। सन्माननीय व्यासपीठ, मी आपला जास्त वेळ घेत नाही कारण आपल्या सगळ्यांना सरांना ऐकायचं आहे। सरांचं यापूर्वी देखील बऱ्याच वेळा लेक्चर झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सरांनी वेगळ्या ठिकाणी लेक्चर दिली सर्व बार्सला, एवढं होऊन देखील एक वकील म्हणून मला स्वतःला काही शंका आहेत आणि म्हणून मला सरांना अशी विनंती, कारण आजचा जर आपण विषय पाहिला तर नेचर ऑफ द कोपार्सनरी आफ्टर द कमेन्समेंट ऑफ हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956। तर सर मला आपल्याला बारतर्फे विनंती करायची आहे की यापूर्वी पण आपण बऱ्याच वेळा लेक्चर्स दिली तर बहुतांशी सगळे या ठिकाणी, म्हणजे आपण केवळ पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक इथं मॅक्झिमम पेंडन्सी ती हिंदू पार्टिशन सूटची आहे आणि त्यामुळं जवळजवळ सगळ्या वकिलांना कधी ना कधीतरी पार्टिशन सूट चालवावा लागतो, डिफेंड करावा लागतो आणि थोडीफार वर्ष मला प्रॅक्टिस होऊन देखील मला काही प्रश्न आहेत तर तेच बहुतांशी सगळ्या वकिलांना प्रश्न असावेत असं मी वाटतं मला, आणि म्हणून सर मला आपल्याकडून अशी अपेक्षा आहे म्हणजे मला म्हणजे संपूर्ण बाहेरकडून की 1956 हिंदू लॉ कोडिफाय झाला त्याच्या आधी वेगवेगळे स्कूल्स होते आणि मग हिंदू सक्सेशन ॲक्ट हा कोडिफाय 1956 का झाला, आणि जर 1956 जर वेगळा हिंदू सक्सेशन ॲक्ट आला तरी देखील आपण आजही काही जजमेंट्समध्ये बघतो की त्याच्यामध्ये मुल्लाज हिंदू लॉ याच्याबद्दलचे काही रेफरन्स घेतले जातात। तर हे मुल्ला कोण होते आणि यांच्या पुस्तकामधले आज जे काय आपण आर्टिकल्स जे सेक्शन्स जजमेंट्समध्ये वापरतो तर हे आपण का कशाकरता वापरतो, जर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 आला तरी आपण काही ठिकाणी मग मुल्लाचा रेफरन्स घेतो, तर सर याच्याबद्दलचं थोडंसं आम्हाला मार्गदर्शन पाहिजे। आणि दुसरं असं आहे की हा जसा जसा डेव्हलप झाला आपण आपल्या पुस्तकांमध्ये पण सर याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर हा सगळा थोडासा वास विषय, कारण हा केवळ आम्हाला शंका नाही सर, कारण याचा विशेष असा इवन आपण 2005 अमेंडमेंट बघितल्यानंतर आत्ता या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये बरीशी क्लॅरिटी आलेली आहे की जे आम्हाला असं अजून वाटतं की अजून त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी येणं आवश्यक आहे, तर मग ही वेगवेगळी जजमेंट्स आली तर याच्याबद्दल तर आपण नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करताल काय, परंतु आमचं असं म्हणणं आहे की ॲटलीस्ट विनीता शर्मापर्यंतची काय पोझिशन आहे, नक्की कोपार्सनरी आज आहे की नाही, उत्तमचं जजमेंट आलं ते म्हणतात वाटप झालं, वाटपामध्ये वडिलांना आली ती प्रॉपर्टी ॲब्सोल्यूट झाली, मग आम्ही दावे करायचे की नाही आता,
तर अशा आमच्या मनात काही शंका आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण आपलं लेक्चर द्यावं सर, पण याच्याबद्दल तरी थोडंसं आपण मार्गदर्शन केलं तर बरं होईल अशी मी बारतर्फे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब चांडक साहेबांना विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे, पुणे बार असोसिएशन अध्यक्ष, आजचे सन्माननीय व्याख्याते श्री आव्हाड सर, तसेच कार्यकारिणीचे पदाधिकारी, आपण सगळे वरिष्ठ वकील सदस्य, इतर वकील सदस्य, बंधू भगिनींनो, आव्हाड सरांचा जो परिचय आहे, जसं म्हटलं आहे की त्यांचा परिचय शब्दांचा भुकेला नाही, तर हा परिचय मात्र कमवायला जे त्यांनी सततचे प्रयत्न केलेत ते सन्माननीय देशमुख साहेबांच्या भाषणातनं आणि इतर पूर्वीच्या वक्त्यांनी जे नमूद केलेलं आहे, तर त्यावरूनच स्पष्ट आहे की त्यांची जी भूक आहे ज्ञानासंबंधाची, तर ती इतकी प्रचंड आहे की ते कधी त्या ती भूक शमणे शक्य दिसत नाही. म्हणून पहिलं तर हेच म्हणतो की ईश्वर त्यांना असंच तंदुरुस्त ठेवो आणि ही भूक त्यांची इतकी कायम असो. आता हे त्यांची भूक कायम असण्याच्या मागे उद्देश हा आहे की त्यांची भूक जर कायम असली तर त्यांचं ज्ञानार्जन वाढत राहील आणि त्यांचं जितकं ज्ञान वाढेल तितका वाटा आपण सर्वांना मिळत राहील. तर हा स्वार्थसुद्धा त्याच्यातनं साधतो तुमच्याकरिता माझ्याकरिता. तर असा हा त्यांचा प्रवास अगदी ह्या बार असोसिएशनला केवळ आपल्यालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांचा हा प्रवास, त्यांचा हा अभ्यास अतिशय कामाचा राहिलेला आहे, सहकार्याचा राहिलेला आहे. आणि एक वकील जेव्हा एक चांगला अभ्यासक अभ्यासू असतो, एक मेहनती एक वकील असतो, तर तो आपल्या हातून जी घडवणूक करतो तीसुद्धा एक मजबूत वकिलाची घडवणूक करत असतो. या समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यकाळानंतरसुद्धा वकील व्यवसायानं बरंच काही दिलेलं आहे. आणि मी हे आवर्जून सांगत असतो, कालच्यासुद्धा सभेला मी हेच बोललो, जेव्हा सेटलमेंटचा प्रश्न आला लँड एक्विजिशन प्रकरणांमध्ये, तर मी थोडा इन्सिस्टन्स ठेवला की वकिलांनी थोडा व्याजाचा दर काही काळाच्या संबंधाने सोडावा तेवढा क्लेम, जेणेकरून शासनातर्फे आपल्याला प्रकरणं सेटल करण्यामध्ये मदत होईल. आणि यामध्ये सुद्धा त्यांनी काल मोलाची भूमिका दाखवली, माझ्या शब्दाला स्वीकारलं आणि म्हटलं की 1.5 वर्षापर्यंत व्याज आम्ही सोडणार. पण त्यामागे पण एक माझा प्रामाणिक उद्देश हा होता की पुणे शहराला H1N1 कोविड अशा तत्सम आजारांनी अनेकदा सतावलेलं आहे, पण हे सगळं करत असताना शासनाने पुणे तर इतर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि केंद्र शासनाने संपूर्ण भारतभर आपल्यापरीने सर्वतोपरी सहकार्य, सहायता आणि जितकं काही उपयोगी किंवा गरजू आवश्यकता किंवा काही गोष्टी असतील त्या सर्व पुरेपूर आपल्या सर्वांना दिल्या. तर शासनातर्फे एक आपल्या कडून एक छोटंसं जेस्चर, थोडासा एक हावभाव, एक प्रतिकर्म म्हणून मी विनंती केली की पुण्याच्या वकिलांनी ते सहकार्य दाखवावं की येस वी आर ॲग्रेबल टू लिव्ह दी 18 जे काही इंटरेस्ट पार्ट आहे फॉर 1.5 इयर अँड दॅट हॅज बीन सी हार्टेडली ॲक्सेप्टेड बाय दी लॉयर्स. तर जसं आव्हाड सर आपण सगळ्यांची मदत करता, तर इतर वकील वर्गसुद्धा पुण्याला मदत करत आहे, त्याकरिता मी ॲप्रिशिएट करतो आणि आपले अभिनंदन करतो. तर विषयावर येतो की आता मी एक लिटरेचर वाचत होतो, सरांनी माझ्या हातात 2 पानं दिली, तर हे आहे मात्र 2 पान, दिसायला फक्त 2 पानंच दिसतात, परंतु यामध्ये जे रेफरन्स केलेले जे जजमेंट्स आहेत पूर्वीचे, तर अगदी त्याचा कल कुठल्या बाजूला होता याबद्दल एकदम समर्पकपणे आणि विशिष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि हे 2 पानाच्या समरीमध्ये
इतके सारे जजमेंटच्या निर्वाड्यांमधून एक्झॅक्टली काय रेशो आहे किंवा ह्या निर्वाड्यांचा किंवा निकालांचा कल काय आहे या एकदम कमीत कमी शब्दामध्ये त्यांनी हे मांडून दिलेलं आहे. तर आज हे काय एवढे जजमेंट मोठाले जजमेंट वाचणे त्याला समजणे आणि त्यानंतर त्याच्यातला एकदा एक नियम एकदम निश्चित उपयोग काय आहे कुठली बाजूला तो जातो याबद्दल थोडक्यात मांडणे हे आपण सर्वांना खूप मार्गदर्शक आणि फायद्याचं ठरते. आम्ही आमच्याकडे जेव्हा एक कधीकधी 20-20, 15-15 सायटेशन्स दिले जातात तर आम्हाला तो वाचायला आणि त्या जजमेंटमध्ये ते रेफर करायला आणि एक्झॅक्ट पॉईंट काय क्लेम केलेला आहे ॲडव्होकेट्सने त्याच्या सहाय्याने तो एक्झॅक्ट तिथे मांडताना तर ते 10 एका बाजूची जजमेंट दुसऱ्या बाजूची जजमेंट याचा अभ्यास करून जेव्हा आम्हाला मांडणी करायची असते जजमेंटमध्ये तर हे काही केमिस्ट्री एक अशी नाही आहे की दुधात दही टाकलं आणि संध्याकाळी दही तयार अशी केमिस्ट्री नाही आहे. कारण त्याचं ते एक केमिस्ट्री किंवा त्याचा एक सगळा त्या समूहांचा जजमेंटचा समूहाचा ते सर्व सर्वतोपरी विचार करून जेव्हा मांडणी करण्यात येते तर त्याला एक निश्चितच एक कॉन्सन्ट्रेटेड रिडिंग पाहिजे त्याला परसेप्शन पाहिजे आणि त्या एक्झॅक्टली त्या जजमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे ते त्या आमच्या लिखाणामध्ये ते तसंच्या तसं नमूद होणे असं वकिलांना आणि पक्षकारांना अपेक्षित आहे. त्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काम करतो. तर सर ही अपेक्षा स्वतः काढूनच ठेवतात की त्यांचं लिखाण हे एकदम पुरेपूर त्या न्यायोचित असावं दिलेल्या निर्वाड्याप्रमाणे. हा एक कठीण अभ्यास आहे तर हा अभ्यास ते आपल्या सर्वांसाठी करतात म्हणून त्यांचे मी आपल्यातर्फे माझ्यातर्फे माझ्या सगळ्या न्यायाधीश मंडळीतर्फे धन्यवाद करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांचं जे व्याख्यान होणार आहे ते अगदी आपल्याला सगळ्यांना खूप फायद्याचं होईल आणि ते खूप चांगलं हो अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी आव्हाड सरांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय जिल्हा न्यायाधीश चांडक साहेब, पुणे बारचे आपले वकीलप्रिय आणि दानशूर अध्यक्ष ज्यांचा आज वाढदिवस आहे असे थोरवे साहेब, कार्यकारिणी, सर्व उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी उपस्थित, माझे ज्येष्ठ वकील आणि माझे इतर वकील बंधू भगिनींनो, खरं पाहता आजचा जो विषय अध्यक्षांनी मला दिलेला आहे त्या विषयाची व्याप्ती प्रथम सांगतो. खरं तर हे लेक्चर सिनियर वकिलांच्यासाठी नाहीच आहे, हे लेक्चर आहे ते खरं ज्युनियर वकिलांच्यासाठी आहे मित्रांनो. कारण आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 22 लाख वकील सध्या वकिली करत आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 लाखापेक्षा जास्त वकील आता वकिली करत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 15,000 वकिली करत आहेत. आणि गेल्या 2 वर्षामध्ये करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ 2 वर्षात 22,000 वकील वाढलेले आहेत. मला असं वाटतं त्या 22,000 2-3,000 पुणे जिल्ह्यातले सहज असतील. आणि ह्या करोनाच्या काळात झालेल्या वकिलांना आम्ही कोणीच काही शिकवलेलं नाही, ना कॉलेजमध्ये शिकवलं ना कोर्टात काही शिकवलं गेलं. ह्या 22,000 ते 25,000 वकिलांना कोणीही काहीही शिकवलेलं नाही. आणि त्यांनी जे ऑनलाईन शिक्षण घेतलेलं आहे, ऑनलाईन शिक्षण त्यांनी जरूर घेतलं असेल, ते हुशार आणि अभ्यासू असतील, तरीही मला असं वाटतं ऑनलाईन शिक्षणाला काही मर्यादा असतात. काही गोष्टी मला असं वाटतं की समजावूनच घ्याव्या लागतात. जोपर्यंत आपण त्या कोणाकडनं तरी समजावून घेत नाही, कमीत कमी मित्राकडनंसुद्धा समजावून घेत नाही, तोपर्यंत ते आपल्याला समजणार नाहीत. म्हणून अध्यक्षांनी मला अशी गळ घातली. परवा आम्ही सोलापूरच्या कार्यक्रमात बरोबर होतो, ते म्हणाले की सर आपण पुण्यात असा एक कार्यक्रम ठेवूया की जाता जाता विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, वकील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि मग सिनियर वकिलांनाही रिफ्रेशिंग मेमरी होईल. सिनियर वकिलांना याचा उपयोग काय आहे तर रिफ्रेशिंग मेमरी फक्त आहे, मात्र ज्युनियर बंधू भगिनींना ते उपयोगी ठरावं अशी यांची मानसिकता होती. त्यांच्या मानसिकतेचे 3 कारणं तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सांगितलं की आणि काल माझ्याकडे आम्ही गिरीश शेडगे साहेब आणि प्रशांत माने साहेब 2 तास काही चर्चा करत होतो माझ्या कार्यालयामध्ये. आणि मग ते त्यांचे काही रोज येणारे प्रॉब्लेम सांगत होते की न्यायाधीशांच्याकडून काय प्रॉब्लेम येतात, न्यायाधीश आम्हाला काय प्रश्न विचारतात, आम्ही न्यायाधीशांना काय उत्तरं देतो, किंवा आमच्या वकिलांच्या दरम्यान कशावरनं खडाजंगी होते आणि मग त्याचं मूळ कशात आहे तर हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्याय निकालामध्ये असलेल्या संदिग्धतेमध्ये आहे हे दिसून येतं. म्हणजे तिथे असलेली संदिग्धता ही खाली अडचणीची ठरते असं आमच्या कालच्या एकूण चर्चेचा सूर होता. आणि मग त्यांनी सांगितलं की तर सर तुम्ही काय करा, याची 2 व्याख्यानात विभागणी करा. एकाच दिवशी जर का हे फार झालं, 2-4 तास आम्ही काय बसू शकणार नाही आणि पुण्यातील वकिलांची एवढी जास्त वेळ ऐकण्याची क्षमता नाही असं ते गमतीनं मला म्हणाले. हे जरी खरं असलं,
हे जरी खरं असलं तरी माझा मुद्दा इतकाच आहे की आजच्या व्याख्यानात आपण दोन भाग करणार आहोत. एक व्याख्यान दिवाळीनंतर ठेवणार आहोत आणि त्याच्या आधी आज एक आपण व्याख्यान घेत आहोत. विशेष करून सेक्शन 6 आणि त्याच्या आनुषंगिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत साधारणपणे एक 1.5 तासामध्ये आपण आज चर्चा करूया. वेळ झाली की माननीय जिल्हा न्यायाधीश जातील कारण त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे जावं लागतं. आपण ते एक लक्षात ठेवूया. मात्र आपल्यापैकी ज्या सिनियर वकिलांचं काम असेल त्यांनी जायला काहीच हरकत नाही. मात्र मी ज्युनियर वकिलाला आग्रह धरेल, तुम्ही अजिबात जाऊ नका. पुढचे 1.5 तास तुम्ही मला द्या. मी 1.5 तासामध्ये तुम्हाला तुमच्या सिनियरबरोबर कॉम्पेट कराल इतकं ज्ञान नक्की देईन याची मी तुम्हाला ग्वाही देतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे त्याच्यातली जी संदिग्धता आहे ती संदिग्धता किती आणि कुठपर्यंत होती ते तुम्हाला मी सांगतो. आतापर्यंत हो सर तर मित्रांनो आपण सुरुवात करूया आजच्या ह्या विषयासाठी की जो हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे ज्या ॲक्ट संबंधाने गेली 15 वर्ष सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये त्याच्या निष्कर्ष आणि त्याच्या इंटरप्रिटेशन संबंधाने वाद होते किंवा विसंवाद होता. जर का एखादा वाद हा ज्युनियर वकिलांच्यामध्ये असेल, सिनियर वकिलांच्यामध्ये असेल, खालच्या कोर्टातल्या न्यायाधीशांच्यामध्ये असेल, अगदी जिल्हा न्यायाधीशांच्यामध्ये असेल, हायकोर्टापर्यंत असेल, तर आपण समजू शकतो. हा शेवटचा विसंवाद कुठे होता तर हा शेवटचा विसंवाद सुमारे 5 वर्ष 2 सुप्रीम कोर्ट जजेस विरुद्ध 2 सुप्रीम कोर्ट जजेस. जर का या कायद्याच्या निर्णयासंबंधाने, या कायद्याच्या विश्लेषणासंबंधाने किंवा इंटरप्रिटेशन संबंधाने सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या मध्ये जर का मतभेद असतील मग आपल्यामध्ये असणारच असणार. आणि मग हे मतभेद का होते, शेवटी ते कसे दूर केले, आपण हे पुढचे 1 तास 1.5 तासामध्ये मित्रांनो बघूया. तर हे आपण याची सुरुवात करायची असेल तर आपल्याला एक त्याचा स्पॅन पाहायला पाहिजे. त्याचा जो इथे त्याचा जो स्पॅन आपण निवडलेला आहे तो आहे वैदिक पिरियडपासून आजच्या तारखेपर्यंत. आणि जर का आपण वैदिक काळापासून किंवा अँशियन काळापासून आजच्या तारखापर्यंत त्याची जर का विभागणी करायचं ठरवलं तर आपल्याला प्रथम सुरुवात करावी लागेल ह्या हिंदू कायद्याच्या बेसिक कन्सेप्टपासनं, की कन्सेप्टपासनं. असं धरून चाला की जे ज्युनियर वकील त्यांनी खरोखरच याचा अभ्यास केलेला नाही किंवा हा विषय ते छानपणे शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी पहिले 10 मिनटं आपण काही प्राथमिक गोष्टी समजावून घेऊया. आणि त्या प्राथमिक गोष्टी अशा आहेत, काय असते हिंदू जॉईंट फॅमिली, काय असते हिंदू फॅमिली, काय असते कोपार्सनरी, काय असते अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, काय असतात 7 डिग्रीज ऑफ रिप्रेझेंटेशन, आणि याच्यात जे पुरुष मंडळ असतं कोपार्सनरी असते ती का असते, आणि का बरं भारतवर्षामध्ये फक्त आणि फक्त पुरुषांना किंवा मुलांनाच हे मालमत्तेचे हक्क दिले असतील. हजारो वर्ष आपल्या भारतवर्षामध्ये आम्ही आमच्या भगिनींना किंवा महिलांना ह्या प्रोप्रायटरी राईटपासून का बरं वंचित ठेवलं असेल हे पहिल्या सत्रात किंवा पहिल्या पार्टमध्ये आपण बघूया. आणि हे जर का आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट आहे हिंदू फॅमिली म्हणजे काय, हिंदू जॉईंट फॅमिली म्हणजे काय, आणि ती अनडिवायडेड फॅमिलीपासून कशी वेगळी करायची, किंवा ही जी हिंदू फॅमिली आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली आणि कोपार्सनरी ह्या काय काय हायर स्टेप्सच्या गोष्टी आहेत ते आपण एक एलिमेंटरी डिस्कशन म्हणून बघूया. आणि जर का आपल्याला हिंदू फॅमिली म्हणजे काय हे समजावून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्याला 2 टप्प्यात समजावून घेतलं पाहिजे. कोपार्सनरी वेगळी, हिंदू जॉईंट फॅमिली वेगळी. काय असते हिंदू फॅमिली, मग हिंदू फॅमिलीचं कंपोजिशन आपण प्रथम पाहूया. कोणकोण सदस्य असतात त्या हिंदू जॉईंट फॅमिलीचे, हिंदू फॅमिलीचे, आणि मुल्लांनी फार सुंदर सांगितलं आहे. मुल्ला साहेब असं म्हणतात की कॉमन अँसेस्टर, डिसेंडंट्स फ्रॉम कॉमन अँसेस्टर, वाईज ऑफ द मेल मेंबर्स, लेस मॅरिड डॉटर इज इक्वल टू हिंदू जॉईंट फॅमिली. एकत्र कुटुंबाच्या, हिंदू एकत्र कुटुंबाचे कोण सदस्य असतात तर त्यामध्ये असतो मूळ पुरुष आपले ज्येष्ठ, आणि मग त्यांच्याकडून आलेली पुढची प्रजा, ते जे पुरुष असतील त्यांच्यासाठी इतर कुटुंबातून आम्ही घेऊन आलेला पत्नी, आणि मग ह्या कुटुंबातून ज्या मुली जन्मलेल्या होत्या त्या आम्ही त्यांचं लग्न करून इतर कुटुंबामध्ये दिलेल्या आहेत त्यांना वजा करून टाकायचं. म्हणजे हिंदू कुटुंब कॉमन अँसेस्टर मूळ पुरुष, डिसेंडंट्स फ्रॉम कॉमन अँसेस्टर प्लस वाईव्ज ऑफ द मेल मेंबर्स कमिंग फ्रॉम अदर फॅमिलीज अँड डॉटर्स ऑफ दिस फॅमिली गोईंग इन टू अदर फॅमिलीज इज इक्वल टू हिंदू जॉईंट फॅमिली.
पण एवढंच पुरेसं नाही आहे, त्यासाठी एक ट्रिपल टेस्ट वापरावी लागते. सच मेंबर्स हु आर जॉईंट इन फूड, जॉईंट इन रेसिडन्स अँड जॉईंट इन वर्शिप, दे कॉन्स्टिट्यूट हिंदू जॉईंट फॅमिली. म्हणजे जर का एखाद्या तरुण वकिलाला एखादी नोटीस पाठवायची असेल किंवा एखादा दावा ड्राफ्ट करायचा असेल तर तुमचं नुसतं हिंदू एकत्र कुटुंब आहे एवढं म्हणून चालत नाही. आपण जर का दावे काढून पाहिले तर आपण इतकंच म्हणतो आमचं एकत्र कुटुंब होतं, ते पुरेसं नाही. कारण सेक्शन 101 इंडियन एव्हिडन्स ॲक्टप्रमाणे कोणी सिद्ध करायचं असतं? ही हू डिझायर्स द कोर्ट टू गिव्ह जजमेंट हॅज टू प्रूव्ह. जर का तुम्हाला हिंदूंच्या संबंधाने एखादा खटला दाखल करायचा असेल आणि तुमचं जर का म्हणणं असेल की आमचं एकत्र कुटुंब आहे, तर फक्त प्लीडिंग केलं आमचं एकत्र कुटुंब आहे, तर माझ्या मते दिस इज व्हेग प्लीडिंग. यासाठी काय प्लीडिंग पाहिजे? तर हे सगळं टेस्ट असलेलं प्लीडिंग तुम्ही केलं पाहिजे. हाऊ दे आर जॉईंट इन फूड, जॉईंट इन वर्शिप अँड जॉईंट इन रेसिडन्स. मग हे प्लीडिंग केलं तर पुरावा देता येतो, पुरावा दिला तर आर्ग्युमेंट करता येतं, आर्ग्युमेंट केलं तर जजमेंट मिळवता येतं. त्यासाठी त्याचा सुतोवाच तुमच्या नोटिशीत पाहिजे किंवा तुमच्या कशात पाहिजे तर प्लेंटमध्ये असलं पाहिजे किंवा तुमच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्रा असलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला हिंदू कुटुंब म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी अशा प्रकारचे सदस्य आणि ही ट्रिपल टेस्ट आपण लावली पाहिजे. हे झालं तर काय होईल पुढची गोष्ट? मग हे प्रत्येक जे कुटुंब असतं त्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये मित्रांनो आपण कुठे प्रॉपर्टी हा विषय आणला का? वी आर नॉट स्पोकन एनिथिंग अबाउट प्रॉपर्टी. आणि म्हणून हिंदू कुटुंबाच्या स्थापनेसाठी किंवा अस्तित्वासाठी कुठेही मालमत्तेची जरुरी नाही. आणि म्हणून मुलं असं म्हणतात की देअर कॅन बी हिंदू जॉईंट फॅमिली और हिंदू फॅमिली ऑफ बेगर्स ऑल्सो. हिंदू कुटुंबामध्ये कुठेही मालमत्तेची जरुरी नाही. आणि म्हणून हिंदू भिकारी कुटुंबाचं सुद्धा एकत्र कुटुंब असू शकेल, कारण त्यासाठी प्रॉपर्टीची जरुरी नाही. हाउएव्हर याच्या पुढची गोष्ट आपल्याला तर घ्यायची ती म्हणजे कोपार्सनरी, पुरुष मंडळ. हे जगातल्या सगळ्या लिगल सिस्टीमचा जर का आपण अभ्यास केला तर ते फक्त आणि फक्त हिंदू सिस्टीमचं स्पेशल फीचर आहे. अशा प्रकारच्या कोपार्सनरीसारखा कॉन्सेप्ट जगातल्या कोणत्याच सिस्टीममध्ये नाही. मग हा आपल्या हिंदू सिस्टीमला जो बेस असलेला असा कोपार्सनरीचा कॉन्सेप्ट आहे तो आपण समजावून घेऊया. काय असते कोपार्सनरी? ऑल सिनियर पीपल दे नो, बट फॉर ज्युनियर्स काय असते कोपार्सनरी? मेल मेंबर्स विद इन 4 degrees होल्डिंग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. आधी आपण काय पाहिलं? हिंदू जॉईंट फॅमिलीसाठी किती का मेंबर असे ना 10 पिढ्या एकत्र नांदू शकतात, परंतु कोपार्सनरीत 10 पिढ्या नसतात. किती पिढ्या? मेल मेंबर्स ओनली विद इन 4 degrees होल्डिंग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. काय रिक्वायरमेंट? पुरुष सदस्य पाहिजेत. आणि ते पुरुष सदस्य काय पाहिजेत? फक्त 4 पिढ्यातले पाहिजेत. आणि अजून काय पाहिजे तर त्यांच्याकडे वडिलोपार्जित म्हणजे अँसेस्ट्रल मालमत्ता पाहिजे, हे नसेल तर नाही. मग साहजिकच ही कॉन्स्टिट्यूट करण्यासाठी प्रश्न पडतो काय आवश्यक आहे? तर प्रॉपर्टी. आणि म्हणून मुल्लासाहेब असं म्हणतात की देअर कॅन बी हिंदू जॉईंट फॅमिली ऑफ बेगर्स बट नॉट कोपार्सनरी ऑफ बेगर्स. कोपार्सनरी बेगर्सशी होऊ शकणार नाही. त्यासोबत ते असं पण म्हणतात की हिंदू जॉईंट फॅमिली इज वायडर अ कॉन्सेप्ट, व्हाईल कोपार्सनरी इज मच नॅरोअर अ कॉन्सेप्ट. फक्त पुरुष इतका नॅरो, फक्त प्रॉपर्टीवाले पुरुष आणखी नॅरो, 4 degreesतले पुरुष आणखी नॅरो. दिस इज अ व्हेरी नॅरो कॉन्सेप्ट. हाउएव्हर हिंदू जॉईंट फॅमिली इज मच वाईडर अ कॉन्सेप्ट. ही थोडक्यात ह्या 2 कॉन्सेप्टमधली रिलेशनशिप झाली. पण जर का आपल्याला कोपार्सनरी कॉन्स्टिट्यूट करायची असेल काय आवश्यकता आहे? अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. मग आता आपल्याला प्रॉपर्टी या विषयाकडे जावं लागेल. काय असते अँसेस्ट्रल प्रॉपर्टी? आणि जर का हे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर संस्कृतमध्ये त्याला दया म्हणतात. आणि त्यासाठी 2 शब्द आहेत, अप्रतिबंध दया आणि सप्रतिबंध दया. ज्या मालमत्तेसाठी ट्रान्सफरला काही अडचणी असतात ती झाली सप्रतिबंध दया, आणि ज्याला काहीच अडचणी नसतात ती झाली अप्रतिबंध दया. या अशा प्रकारच्या 2 मालमत्तेंच्यामध्ये जेव्हा वर्गीकरण केलं जातं तेव्हा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी किंवा वडिलोपार्जित मालमत्ता हा विषय समोर येतो. काय असते वडिलोपार्जित मालमत्ता? आपण सरळ ठोकून देतो मित्रांनो आपल्या प्लेंटमध्ये. बहुतेक आपल्या प्लेंट बघा कशा असतात, आमची ती वडिलोपार्जित मालमत्ता आहे तसं एवढंच लिहिलेलं असतं. पण वडिलोपार्जित म्हणजे काय याचं सुद्धा आपण सुतोवाच करून ठेवलं पाहिजे की ती आमच्याकडून आली, मग त्याच्या तमक्याकडून आली, आणि मग अशा रीतीनं ती आमची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. आम्ही प्लीडिंगच तसं करत नाही. मग ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ही वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय आणि त्याचं प्लीडिंग कसं असावं हे 2-3 वाक्यात आपण बघूया. काय असते वडिलोपार्जित मालमत्ता?
त्यालाच आपल्या उपनिषदांच्या मध्ये 7 degrees ऑफ रिप्रेझेंटेशन असं म्हटलेलं आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसाठी 7 degrees मोजायचे असतात, 7 पिढ्या मोजायच्या असतात. प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ अ हिंदू लाईक मी, प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ अ हिंदू लाईक मी, कमिंग फ्रॉम फादर ऑर फादर्स फादर ऑर फादर्स फादर्स फादर इज अँसेस्ट्रल फॉर माय सन ऑर सन सन ऑर सन सन सन. दिस इज सिम्पल इक्वेशन गिवन. माझ्या हातामध्ये असलेली वरून 3 पिढ्या आलेली मालमत्ता खालच्या 3 पिढ्यांच्यासाठी काय असते तर अँसेस्ट्रल असते. आणि म्हणून त्याला म्हणतात 7 पिढ्या एकत्र, 7 degrees ऑफ रिप्रेझेंटेशन. ही झाली वडिलोपार्जित मालमत्तेचा कॉन्सेप्ट. मग प्रश्न असा निर्माण होतो की त्या कोपार्सनरी कॉन्सेप्टमध्ये, त्या कोपार्सनरी कॉन्सेप्टमध्ये आपण काय आणलं तर मालमत्ता आणली, 4 degrees आणल्या, पुरुष आणले. मग हे सगळे पुरुष आणि मालमत्ता आणत असताना असं का घडलं असावं? हिंदू संस्कृतीनं स्त्रियांना का बरं हक्क दिले नसतील? त्यांनी त्यांना सन्मान दिला. आपण आजीचा सन्मान करत होतो, आपण आईचा सन्मान करत होतो, हिंदू भगिनींचा सन्मान करत होतो. मालमत्तेची गोष्ट आली की त्यांना दूर ठेवत होतो. का बरं? का बरं आपण हजारो वर्ष आमच्या भगिनींना मालमत्तेपासून दूर ठेवलं असेल? आणि याचं फार सुंदर उदाहरण त्याच्यात दिलेलं आहे, फार सुंदर कारण दिलेलं आहे. आणि ते कारण आहे अपुत्रस्य गतीही नास्ती. जर का तुम्ही जस्टिस रामा जॉईस यांचं अँशियंट लिगल हिस्ट्री नावाचं पुस्तक जर का वाचलं तर त्या पुस्तकामध्ये याचं सुंदर विश्लेषण दिलं आहे. ते असं म्हणतात अपुत्रस्य गतीही नास्ती. अपुत्रस्य गतीही नास्ती म्हणजे आपली अँशियंट हिंदू संस्कृती असं समजत होते की ज्याला मुलगा नाही त्याला मोक्ष नाही. थोडक्यात आजच्या ह्या सगळ्या हिंदू सिस्टीमचं जे मूळ होतं ते आपल्या मोक्षाशी निगडीत होतं. आणि काय असतो मोक्ष? हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू सिस्टीममध्ये काय आहे मोक्षाची थेअरी? मित्रांनो, तुम्ही म्हणाले हे सर धार्मिक लेक्चर आहे का, आपलं कायद्याचं लेक्चर आहे? मित्रांनो, हा बेस आहे म्हणून सांगतोय. तुम्हाला त्याची फिलॉसॉफी समजली पाहिजे की अशा प्रकारची कोपार्सनरी सिस्टीम जी दूर करायला आम्हाला 100 वर्ष लागत आहेत तर त्याचं काय मूळ असावं? आणि ते मूळ होतं अपुत्रस्य गतीही नास्ती. म्हणजे ज्याला मुलगा नाही त्याला मोक्ष नाही. काय असतो मोक्ष? आणि मोक्ष म्हणजे काय? तर हिंदू संस्कृतीप्रमाणे जर का आपण एखाद्याला प्रश्न विचारला, मलाच प्रश्न विचारला की सर तुम्ही लहान होता तेव्हा तुमचा काय उद्देश होता? मी सांगायचो, सांगत असेल की गावात कोण कॉन्स्टेबल आलं की मला वाटायचं कॉन्स्टेबल व्हावं. मग गावात तलाठी आलं की मला वाटायचं तलाठी व्हावं. PSI आलं की मला वाटायचं PSI व्हावं. कलेक्टर आलं की मला वाटायचं कलेक्टर व्हावं. म्हणजे थोडक्यात शिक्षण हा माझा हेतू होता. शिकलो, त्यानंतर वकील झालो. तेव्हा जर मला कोणी प्रश्न विचारला असता काय करायचं आहे? सुंदर वकील व्हायचं आहे. मग मास्तरकी करायला लागलो. कोणी विचारलं असतं काय व्हायचं आहे? सुंदर शिक्षक व्हायचं आहे. झालो शिक्षक, झालो वकील, झालो पैसे मिळवले, काय पाहिजे अजून? मला गाडी घोडं पाहिजे, बंगला पाहिजे, ऑफिस पाहिजे, ते पण मिळालं. मग आता लग्न करायचं आहे. लग्नही झालं, मुलंबाळं पाहिजेत, ती पण झाली. मुलंबाळं सेटल पण करायची, ते पण वकील झालीत, डॉक्टर झालीत. आता काय करायचं आहे? जर का 71 वर्षी मला कोणी असा प्रश्न विचारला सर आता तुम्ही हिंदू आहात आणि तुम्हाला 71 वर्षी अजून काय करायचं आहे, तर मी सांगतो काय नाही, आणखी मला जे येतं ते सगळ्यांना सांगायचं आहे. म्हणजे आणखी जर का मला परमेश्वर कृपेने 1-2-5 वर्ष आणखी आयुष्य भेटलं आणि मग पुन्हा प्रश्न विचारला आता काय करायचं, तर काय उत्तर आहे मित्रांनो? पैसे मिळवणं थांबलं, ज्ञान मिळवणं थांबलं, दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं थांबलं, काय करायचं आता पुढे? हा जर का प्रश्न प्रत्येक हिंदूना जुन्या काळी आपल्याला विचारला असता मोक्ष पाहिजे. आता त्या 84 योजनेतून पुन्हा पुन्हा जन्म घेण्यापेक्षा आता मला परमेश्वरात विलीन कर, त्याला आपली मोक्षाची कल्पना आहे. मग मला मोक्ष पाहिजे होता. आणि मग मला मोक्ष पाहिजे तर काय केलं पाहिजे? आपली कर्माची थेअरी आपल्याला माहितीच आहे. जे कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, त्याप्रमाणे मोक्ष मिळेल. आणि जर का त्याप्रमाणे मोक्ष मिळणार असेल, मी चांगलं कर्म केलं तर मला मोक्ष मिळेल. पण कधी कधी असं होतं मित्रांनो, आणि वकिलांच्या बाबतीत जास्त होण्याची शक्यता आहे, की सगळंच आपलं कर्म चांगलं असेलच असं काही भरोसा नाही. आणि मग जर का आपण आपलं कर्म केलं आणि त्या कर्माप्रमाणे समजा एखाद्या वकिलाने किंवा एखाद्या व्यक्तीनं खूप छान काम केलं आणि शेवट झाला, अत्यंत शेवट गोडही झाला, आणि त्यांच्या शेवटी चित्रगुप्ताच्या त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं की अरे ह्या वकील साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, अनेक लिगल एड सर्व्हिसेसमध्ये भाग घेतलेला आहे वगैरे वगैरे, मग ह्यांच्याकडे जवळजवळ 110 गुण आहेत, मोक्ष देऊन टाका. त्यांना मिळाला मोक्ष, कोणाचीच गरज भासली नाही. पण जर का अशा एखाद्या व्यक्ती असेल की त्याच्याकडे त्या मोक्षासाठी 100 गुण लागतात, त्याच्याकडे 90 गुण होते, काय करायचं? त्यांनी मोक्ष नाही मिळणार. मोक्ष नाही मिळालं तर काय? हिंदू शास्त्रामध्ये सांगितलं जातं काय, त्याचा जीव झाडावर आहे, त्याचा जीव इकडं आहे, त्याचा जीव तिकडं आहे, त्याला अजून मोक्षच नाही मिळाला.
त्याला मोक्ष तर मिळाला पाहिजे. मग त्याला मोक्ष मिळाला तर काय सिस्टीम सांगायची? नाही ना बाबा, तू तुझ्या आयुष्यात चांगलं काम केलंस, नाही ना 100 गुण मिळवलेस, कमीत कमी चांगल्या पुत्राला तरी जन्म दे. आणि मग तो पुत्र काय करेल? तो चांगलं कर्म करेल. आणि मग तो काय करेल? तर त्याच्याकडे असलेल्या चांगल्या कर्मातनं येणारं ते पुण्य मला ट्रान्सफर करेल. आणि मग काय होईल? जसं मला कोणाला तरी 1 लाख रुपये द्यायचे, माझ्याकडे 90,000 रुपये आहेत आणि 10,000 रुपये कमी पडतात, मी माझ्या मुलाला काय सांगेल? दिल्लीतल्या असलेल्या बाबा, रे 10,000 रुपये ट्रान्सफर करतो का ऑनलाईन? मग तो 10,000 रुपये ऑनलाईन मला ट्रान्सफर करेल, मग समोरून आलेला चेक पण वटून जाईल. तसं हे कर्म आहे मित्रांनो, तितकं सोपं हे कर्म आहे. जर का माझ्या दुर्दैवाने मला 90 गुण त्या कर्माचे मिळाले आणि 10 गुण कमी मिळाले, तर मी तो मुलाने ते 10 गुण द्यायचे असतात. इथे आपल्याला ऑनलाईन जाता येतं, तिथे कसं द्यायचे? पिंडदानम. आपल्याकडे सिस्टीम आहे पिंडदानम. त्या पिंडदानमच्या प्रोसेसनी खालच्या पिढ्यांनी आपल्या वाडवडिलांना असं पिंडदानम करायचं असतं. काय असतं पिंडदानम? जुनियर वकिलांसाठी सांगतो, काय असतं पिंडदानम? भाताचा गोळा केलेला असतो, बॉल ऑफ राईस, आणि आपण तो अर्पण करतो, तर्पण करतो आणि नंतर पाणी उडवतो. काय असतं हे पाणी उडवणं आणि तो गोळा देणं? मित्रांनो, जरी धर्मकांड असलं तरी ते बाजूला ठेवूया, पण शास्त्रात आपण त्याचा उल्लेख करूया आणि त्याचा खुलासा करूया. हे पिंडदान म्हणजे त्याच्या मागची कल्पना अशी आहे की मी माझ्या वाडवडिलांना दोन्हीकडच्या आईकडच्या आणि वडिलांच्याकडच्या पुढच्या 42 पिढ्यापर्यंत असं ते पिंडदान करू शकेल आणि माझं पुण्य मी ट्रान्सफर करू शकेल. त्यांना पुण्य मिळालं, ज्याला ज्याला कमी होते तेवढे तेवढ्यांना मिळतील आणि त्या सर्वांना मोक्ष प्राप्ती होईल. त्यासाठी पिंडदान करायचं. पिंडदान कोणी करायचं? इथे आता आपला आजचा विषय आला. पिंडदान पाहिजे एवढं आपल्याला कळालं. ज्याच्याकडे कमी पुण्य आहे त्याला पुण्य द्यायचं हेही आपल्याला कळालं. परंतु हे करत असताना कोणी द्यायचं पिंड? त्यांच्या घरात असलेला कोण आहे घरात? मुलगा. मुलगी का बरं नव्हती? छोटी होती तोपर्यंत होती. लग्न झाल्यानंतर ती कुठं गेली? नवऱ्याच्या घरी. जर का ती पतीच्या घरी गेली, सासरी गेली, ती काय इथं पिंडदान करायला हजर नाही? मग खात्रीनं पिंडदान कोण करेल? मुलगा. आणि म्हणून आपल्या वाडवडिलांनी एक इनबिल्ट मॅकॅनिझम निर्माण करून ठेवला की इथे असलेला मुलगा हा आठवडीनं वडिलांना पिंडदान करेल आणि त्यासाठी त्याला एक लालूच म्हणून, एक इन्सेंटिव्ह म्हणून आपल्या वाडवडिलांनी काय करून ठेवलं? मुलाला आणि मुलीला बोलवलं आणि मुलाला सांगितलं, बघ हिचं छानपणे लग्न करून दे, ती सासरी छान नांदेल आणि बघ लक्षात ठेव तेवढं पिंडदान कर बरं का. मला गरज पडेल, माझ्या वाडवडिलांना गरज पडेल, आठवणीनं पिंडदान कर आणि त्यासाठी ही सगळी इस्टेट मी तुला देऊन टाकतो. थोडक्यात या पद्धतीनं इस्टेट त्याला, म्हणून पुरुषांना इस्टेट द्यायची वेळ आली आणि मग तो पिंडदान करायला लागला. एवढंच कशाला? आपले वाडवडील आपल्यापेक्षा नक्कीच हुशार होते. त्यांना वाटलं, अरे ह्या दिवट्या मुलांना उद्या लक्षात नाही ठेवलं तर, मिळकत तर देऊन बसलो आणि यांनी ते पिंडदान करायचं विसरून गेला तर त्याला विसर पडू नये म्हणून त्यांनी वर्षातल्या 12 महिन्यापैकी 15 दिवस म्हणजे पितृपंधरवडा खास राखूनच ठेवला की बाबा रे तू जरी विसरलास तरी, तू जरी विसरलास तरी इतरांच्याकडे बघून तरी पिंडदान कर. आणि अशा पद्धतीची एक इनबिल्ट मॅकॅनिझम त्यांनी लावून ठेवलेला होता. आणि ह्या पद्धतीने काय झालं तर आता फक्त आणि फक्त आम्ही पुरुषांनाच इस्टेट द्यायला लागलो आणि आम्ही आमच्या भगिनीला त्यापासून वंचित ठेवायला लागलो. भगिनीवरती झालेल्या अन्यायाची सुरुवात ह्या प्रथेमध्ये होती हे मला तुम्हाला सांगायचं होतं. अशा पद्धतीनं ही प्रथा सुरू झाली आणि फक्त पुरुषांनाच इस्टेट किंवा मालमत्ता देण्याची प्रथा सुरू झाली. आणि म्हणून त्यासाठी आपल्या वाडवडिलांनी अत्यंत हुशारीनं एक पुरुष मंडळ नावाची गोष्ट स्थापन केली. हिंदू जॉईंट फॅमिली ही आपलं नॅचरल स्टेटस आहे. मुलगा जन्मला, मुलगी जन्मली, आपला आपापच सदस्य होणार आहे. को पार्सनरी, दॅट इज अ क्रिएचर ऑफ लॉ. को पार्सनरी इज अ क्रिएचर ऑफ लॉ. 4 degrees अँड होल्डिंग अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. आणि मग आता जेव्हा हे पुरुष मंडळ स्थापन करायचं तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त पुरुष मंडळांनाच त्याच्यात घ्यायला सुरुवात केली, पुरुषांनाच त्याच्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्यापासून को पार्सनरी नावाचा कॉन्सेप्ट झाला. दिस इज अर्ली बिगिनिंग ऑफ हिंदू सिस्टीम. बेस्ड ऑन दिस अर्ली बिगिनिंग ऑफ हिंदू सिस्टीम लेट अस कम टू टुडेज कॉन्सेप्ट. हे सगळं सुरू झालं आणि आता त्यामध्ये फक्त आणि फक्त पुरुषांनाच ही संपत्ती मिळण्याचा हक्क प्राप्त झाला. आमच्या भगिनीनं काय बरं हक्क होते? गेले हजारो वर्ष ह्या हिंदू वर्षामध्ये, भारत वर्षामध्ये हिंदू भगिनींना काय हक्क होते? फक्त 2 हक्क होते.
एक श्रीधन आणि दुसरं राईट ऑफ मेंटेनन्स. एक्सेप्ट श्रीधन अँड राईट ऑफ मेंटेनन्स अवर सिस्टर्स दे हॅड नो अदर राईट इन टू प्रॉपर्टी. त्या कुटुंबाच्या सन्माननीय सदस्य होत्या मैत्री गार्गीसारख्या ज्येष्ठ विदुषी होत्या, मात्र त्या संपत्तीच्या मालक कधीच होत नव्हत्या. त्याचं कारण म्हणजे ही हिंदू कोपार्सनरीची सिस्टीम. मी ही कोपार्सनरीची सिस्टीम आली ती आम्ही चालू ठेवली आणि मग ह्या चालू सिस्टीममधून काय घडलं तर फक्त आणि फक्त पुरुषांनाच तो हक्क होता. अगदी एक वाक्यात सांगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. उदाहरणार्थ आता 4 दिवसावरती दीपावली आलेली आहे. दीपावली होणार, काय होतं आपल्या घरामध्ये? सगळं घर एकत्र येतं. पुण्यातल्या घरातलं मी सांगत नाही, आमच्या खेडेगावातल्या सगळ्यांच्या घरातलं सांगतो. काय असतं खेडेगावात दीपावळीचा मोठा सण? ह्या शेतकरी कुटुंबानं पुढच्या वर्षात काय काय करायचं आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे का, कोणतं पीक करायचं आहे, द्राक्ष लावायचेत का, कांदा लावायचा का, याचं सगळं नियोजन आम्हाला करायचं असतं. मग ते नियोजनाची वेळ येते, जेवण झालं की लगेच ते सगळे त्यातले पुरुष उठतात आणि भगिनींना आजीसकट सगळ्यांना सांगतात, आता ते बघा भांडे घासायचं वगैरे काम करून टाका. तोपर्यंत आम्ही इस्टेटीचं बघतो. इस्टेटीचं बघताना कोण असतं? स्त्रिया नाहीत. कोण असतं तर फक्त पुरुष मंडळ एकत्र येत आहे, कोपार्सनरी एकत्र येत आहे आणि त्या कोपार्सनरीमध्ये चर्चा होते आता प्रॉपर्टीचं काय करायचं. आणि त्या अशा प्रकारच्या इस्टेटीमध्ये फक्त आणि फक्त पुरुष आणि पुरुषांनाच हक्क प्राप्त झाले. आणि ही प्रथा ब्रिटिश येईपर्यंत चालू राहिली. हजारो वर्ष ही प्रथा चालू राहिली. आणि जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ह्या ब्रिटिशांनी प्रथम आमच्या हिंदू भगिनींना न्याय दिला. आपण ब्रिटिशांच्यावरती नेहमी टीका करतो मित्रांनो. ते आले, त्यांनी आम्हाला लुटलं, आमचं सोनं घेऊन गेले, आमच्याकडे वेगवेगळ्या अन्याय केले. हे जरी खरं असलं ब्रिटिशांनी आपल्याला 2 छान गोष्टी दिल्या मित्रांनो. आज असलेली सुंदर न्यायसंस्था त्यांनी आपल्याला दिली आणि यासोबतच असलेले हे छान कायदे त्यांनी आपल्याला दिले. या कायद्याच्या द्वारे त्यांनी आमच्या हिंदू भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या कायदे आले, तुम्हाला सांगतो 1856 हिंदू विडोज रिमॅरेज ॲक्ट आला. त्याच्यानंतर विविध कायदे भारतामध्ये त्यांनी आणले आणि त्यांनी 1937 सगळ्यात महत्त्वाचा कायदा आणला, हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट ऑफ 1937. फक्त आणि फक्त 13 सेक्शनचा कायदा, परंतु त्यांनी 1000 वर्षाचा इतिहास बदलून टाकला. 1000 नव्हे 1000 वर्षाचा इतिहास बदलून टाकला. त्या 13 सेक्शन्समध्ये हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट 1937 याची निर्मिती करत असताना ब्रिटिशांनी काय केलं तर हिंदू विडोला हक्क देऊन टाकला. जो हक्क भारतीय सिस्टीममध्ये, जो हक्क हिंदू सिस्टीममध्ये टोटली अननोन होता. हिंदू सिस्टीमला अशा प्रकारचे हक्क माहिती नव्हते. आपल्याला 2 हक्क होते, कोणचे? श्रीधन आणि मेंटेनन्स. याशिवाय आता पुढचा हक्क देण्याची जी प्रक्रिया होती ती प्रथमच कोणी केली असेल तर ब्रिटिशांनी केली आणि त्यांनी हा कायदा आणला. काय फरक झाला ह्या कायद्याने मित्रांनो? काय बदल झाला ह्या कायद्यानं? तर ह्या कायद्यानं एक प्रमुख बदल झाला. या कायद्याने प्रमुख बदल केला की हिंदू विडोला नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्या इस्टेटीमध्ये लाईफ इंटरेस्ट निर्माण करण्यात आला. फॉर द फर्स्ट टाईम 3 फ्रेजेस वेअर कॉइन. 3 शब्दाची उत्पत्ती झाली. 1 लिमिटेड किंवा लाईफ इंटरेस्ट, 2 रिव्हर्शन अँड रिव्हर्शनरी इंटरेस्ट. हे 3 शब्द आपण एक एक वाक्यात समजावून घेऊया. ह्या 1937 कायद्याने काय घडलं, ब्रिटिशांनी काय केलं तर जर का एखाद्या हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याचं कोपार्सनरीमध्ये जर का त्याचे हक्क असतील तर काय व्हायचं? आधी काय व्हायचं? ते सगळे हक्क पुरुषांनाच जायचे. स्त्रियांना हक्क मिळायचा काही प्रश्नच नव्हता, कारण द प्रिन्सिपल देन अप्लाईड वॉज द प्रिन्सिपल ऑफ सर्वायव्हरशिप. देर वॉज नो सक्सेशन ॲट ऑल, फक्त सर्वायव्हरशिप. पुरुष गेला पुरुषांनाच मिळणार. मग 37 साली प्रथम प्रगती झाली आणि 37 सालच्या कायद्याने काय केलं तर आमच्या ह्या हिंदू भगिनीला तिच्या नवऱ्याच्या पश्चात ह्या विधवेला त्याची इस्टेट मिळाली. मात्र ते करत असताना पूर्णपणे देण्यात आलेली नव्हती, कारण समाजाला एकदम दिलेलं रुचणार आणि पचणार नव्हतं. टप्प्याटप्प्याने देणं आवश्यक होतं आणि या पद्धतीने ते स्त्रीला देण्यात आलं आणि ती इस्टेट तिला दिल्यानंतर तिला बजावलं, लुक दिस प्रॉपर्टी इज बिईंग गिव्हन टू यू बट फॉर युअर लाईफ. आम्ही तुला हे नवऱ्याची इस्टेट देत आहोत, नवऱ्याचा हिस्सा तुलाच देत आहोत जो आधी देत नव्हतो. परंतु हे लक्षात ठेव, हा लिमिटेड इंटरेस्ट आहे, हा लाईफ इंटरेस्ट आहे. तुमच्या आयुष्यभरच तुम्हाला तो एन्जॉय करता येणार आहे. ट्रान्सफर नो, अलाइनमेंट नो. मग काय करता येईल? जर का शेती असेल तर यू कॅन कल्टिवेट अँड टेक द इन्कम. इफ इट इज अ हाऊस यू कॅन रिसाइड देअर इन. मग तुम्हाला अशा प्रकारची एन्जॉयमेंट दिलेली होती. राईट टू इसुफ किंवा राईट टू इन्कम दिलेला होता, एवढाच लिमिटेड भाग त्याच्यातनं निर्माण केलेला होता. पण काही का होईना, फ्रॉम नथिंग टू समथिंग.
तिला लिमिटेड किंवा लाईफ इंटरेस्ट मिळाला आणि पुन्हा आमच्या स्वार्थी बंधूंनी काय केलेलं होतं, तिचा मृत्यू झाला, तिला लाईफ इंटरेस्ट होता, तिचा मृत्यू झाला, दॅट प्रॉपर्टी कुड रिव्हर्ट बॅक अगेन टू द एअर्स ऑफ द हजबंड. कोणचे वारस? पुरुष वारस. म्हणजे थोडक्यात पुरुषाच्या हातात असलेली मिळकत त्या स्त्रीला आयुष्यभर वापरायला दिली, तिचं उत्पन्न घ्यायला दिलं, तिच्या मृत्यूनंतर पुन्हा नवऱ्याच्या पुरुष वारशांनाच ती परत इस्टेट यायची असा 1937 सालचा कायदा होता. पण काही कवयांना, थोडी कवयांना बेटरमेंट तर झालेली होती, थोडक्यात फ्रॉम नथिंग समथिंग वॉज गिव्हन, ॲटलिस्ट फॉर हर लाईफ टाईम सम सेक्युरिटी वॉज गिव्हन टू हर, अँड दॅट वॉज द बेटरमेंट बिकॉज ऑफ 1937 लेजिस्लेशन. दिस वॉज द सेकंड स्टेप इन द डेव्हलपमेंट ऑफ दिस अँशियंट हिंदू सिस्टीम. पण इथे मात्र गाडी थांबली नाही. जसं जसं 37 नंतर ब्रिटिशांनी ठरवलं की आता भारत सोडून जायचं आहे, त्यांना स्वातंत्र्य देऊन टाकायचं असं ठरलेलंच होतं शेवटी शेवटी. आणि मग 1947 साली देश स्वतंत्र झाला, 50 ला राज्यघटना आली आणि मग तमाम भगिनी आमच्या खुश झाल्या, चला आता का होईना, डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे का होईना आम्हाला समानता मिळालेली आहे. कोणची समानता? आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सगळे भारतीय समान आहोत, आम्हाला पण समानता मिळाली. वेदर दिस इक्वालिटी प्रिन्सिपल वॉज मेड ॲप्लिकेबल इन हिंदूज. 50 साली घटना आली, मग घटना आल्यानंतर मग आम्ही सगळ्यांना समान लेखायला लागलो, मग खरंच आम्ही या सक्सेशन लॉमध्ये किंवा सर्वायव्हरशिपच्या प्रिन्सिपलमध्ये हिंदू भगिनी आणि हिंदू बंधू यांना समान करायला सुरुवात केली का? नो. जरी ही घटना आली, जरी ही इक्वालिटी आली, आंबेडकरांनी ही इक्वालिटी रुजवायचा प्रयत्न केला, तरीही ती प्रत्यक्षात आलीच नव्हती. आमच्या हिंदू भगिनीला तरीही अशा प्रकारचे हक्क उद्भव मिळत नव्हते. 37 कायद्याचेच फक्त लिमिटेड इंटरेस्टचेच हक्क मिळत होते, त्याशिवाय इतर हक्क उपलब्ध नव्हते एक्सेप्ट स्त्री धन अँड मेंटेनन्स. दिस सिच्युएशन कंटिन्यूड अँड देन देर वॉज अ कॉन्स्टिट्यूशन ऑफ हिंदू कोड बिल कमिटी ॲट द इन्स्टन्स ऑफ जवाहरलाल नेहरू. आणि मग ह्याच्यावर एक उतारा म्हणून, ह्याच्यातनं दुरुस्ती करायची म्हणून एक कमिटी स्थापन करण्यात आली होती, द हिंदू कोड बिल कमिटी. असं ठरत होतं की भारतात मेजॉरिटी लोक हिंदू आहेत, मेजॉरिटीने ते हिंदू आहेत, आणि यांच्यामध्ये इतक्या प्रकारचे प्रत्येक प्रांतात वेगळे कायदे, त्या प्रांतातही वेगवेगळ्या कस्टम्स किंवा युसेजेस, आता यांच्यासाठी एकत्रित कायदा करावा असं आता राज्यकर्त्यांना वाटायला लागलं. आणि त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल कमिटी स्थापन केली. आणि ह्या हिंदू कोड बिल कमिटीचं जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बी एन राव. हे बी एन राव अत्यंत विद्वान लोक, विद्वानग्रस्त होते, मात्र काळाच्या ओघात ज्युनियर मंडळीला त्यांचं नाव न आठवण्याची शक्यता आहे. आणि हे डॉक्टर बी एन राव होते की जे घटना समितीचे सल्लागार होते, ते डॉक्टर आंबेडकरांचे सल्लागार होते, ते जवाहरलाल नेहरूचे सल्लागार होते, घटना समितीमध्ये असलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्वानांचे जे सल्लागार होते ते होते डॉक्टर बी एन राव. ते ह्या कमिटीचे अध्यक्ष करण्यात आलं. तेच बी एन राव की जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये ते आंतरराष्ट्रीय कोर्टाचे जज झाले, इतका मोठा माणूस या कमिटीचा अध्यक्ष करण्यात आला. आणि सगळ्यांना असं वाटत होतं, अरे खरंच काहीतरी भारतामध्ये हिंदू कायदा एकत्रित वाचता येईल. ह्या शेकडो शास्त्रात असलेला कायदा, श्रुती आणि स्मृती आणि उपनिषदामध्ये असलेला कायदा आता कुठेतरी स्टॅट्युटरी कायदा होईल. मात्र त्याला यश आलं नाही, त्याला यश येऊ शकलं नाही. आणि ते यश न येण्याचं कारण म्हणजे बेसिक हिंदू कॉन्सेप्टवरती हल्ला करायचा का करायचा नाही. डॉक्टर आंबेडकर तेव्हा लॉ मंत्री होते, डॉक्टर आंबेडकर तेव्हा सेंट्रलमध्ये पार्लमेंटमध्ये कायदा मंत्री होते. त्यांचं मत असं होतं की ही को पार्सनरी संपवावी, जी अन्यायकारक गोष्ट आहे ती संपून टाकावी. मग काय होईल? जर तेव्हाच को पार्सनरी संपवली असतं तर काय झालं असतं मित्रांनो? इक्वालिटी, परफेक्ट इक्वालिटी, सन इज इक्वल टू डॉटर, मेल इज इक्वल टू फिमेल, असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. पण नेहरू त्याला घाबरले. नेहरू म्हणाले की अरे इतक्या लवकर हा असा आपण हल्ला करायला नको, कारण हे तमाम कोट्यवधी हिंदू आपल्या अंगावरती येतील आणि त्यांना ते रुचणार नाही, पसणार नाही, रुजणार नाही हा कन्सेप्ट, जर आपण टप्प्याटप्प्यानं को पार्सनरी संपवू. जर का एकदम को पार्सनरी संपवली तर हे चालणार नाही. आणि मग नेहरू आणि आंबेडकरांच्या मध्ये तीव्र मतभेद झाले आणि शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळपदातला राजीनामा देऊन टाकला. मग त्यांनी राजीनामा दिला आणि इकडे तर कायदा करायचं काम चालू झालेलं होतं. हिंदू कोड बिल कधीही पास होऊ शकलं नाही, हिंदू कोड कधीही आजतागायत झाला नाही. मग काय झालं? 56 साली आणि 55 साली 4 कायदे आले. मग काय कायदे आले? हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट,
हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट ऑफ 1956 आणि आजचा कायदा द हिंदू सक्सेशन ॲक्ट ऑफ 1956 दॅट केम इन टू फोर्स ऑन 17 जून 1956. आणि अशा रीतीनं आपल्याला हा हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 मिळाला की जो 17 जून 1956 अंमलात आला. मग आता आपल्याला हा तिसरा टप्पा किंवा पुढचा टप्पा पाहायचा आहे, नेमकं काय घडलं ह्या 1956 कायद्यानं. 17 जून 1956 हा कायदा आल्यानंतर नेमकं काय करण्यात आलं, काय होतं हिंदू स्त्रीकडे? सुरुवातीला नथिंग, स्त्रीधन. काय त्यानंतर काय आलं? मेंटेनन्स. आता 37 इंग्रजांच्या कायद्याने काय आलं? लिमिटेड इंटरेस्ट. आणि आता फॉर द फर्स्ट टाईम बाय व्हर्च्यू ऑफ 1956 लेजिस्लेशन शी हॅज बीन मेड ॲब्सोल्यूट ओनर. तिला आता पूर्णांशनं मालक करण्याची जी पद्धती निर्माण झाली ती आता कधी झाली तर 1956 लेजिस्लेशन. ह्या 1956 लेजिस्लेशननं असं काय मॅजिक केलं? व्हॉट वॉज द मिरॅकल इन दिस लॉ? लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द मिरॅकल सो प्लेड इन द 1956 लेजिस्लेशन. आणि ह्या 1956 कायद्यात जो जादुई प्रकार झाला तो इतकाच होता मित्रांनो, या कायद्यामध्ये 29 सेक्शन आहेत, आपल्या सर्वांना माहितीच आहे. या 30 सेक्शनचा जर का नीट अभ्यास करायचा असेल तर सेक्शन 1 ते 6 एका बाजूला असतात, सेक्शन 7, सेक्शन 8, सेक्शन 9, सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 12 हे मेल सक्सेशनचे असतात. सेक्शन 13 आपल्याला हे पिढ्या कशा मोजायच्या ते सांगतो. त्यानंतर सेक्शन 14, 15, 16 हे फिमेल सक्सेशन सांगतात. आणि सेक्शन 17 ते सेक्शन 29 हे जनरल प्रिन्सिपल सांगतात. सेक्शन 30 आपल्याला काय सांगतो तर टेस्टामेंटरी सक्सेशन सांगतो. इतकी थोडीशी त्याची एक झलक आपल्याला पाहता येईल. यापैकी आपण या कायद्याची स्कीम समजावून घेतली पाहिजे. वकील मंडळी नेहमी वाचताना आपल्याला लागतो तो सेक्शन काढतात. मी तुम्हाला असं सांगेल की या कायद्याची जर का तुम्हाला ज्युनियर वकिलांना त्याची पूर्ण स्कीम समजावून घ्यायची असेल, पूर्ण बेस समजावून घ्यायचं असेल, फक्त 6 सेक्शन वाचा. हे 30 सेक्शन बाजूला सरकवा, फार मोठं पुस्तक बाजूला सरकवा, फक्त 6 सेक्शन वाचा. मित्रांनो, जर का ज्युनियर वकिलाने घरी जाऊन 6 सेक्शन वाचले नीटपणे, त्याला तो कायदा समजायला मदत होईल. कोणते 5-6 सेक्शन्स? सेक्शन 4, सेक्शन 6, सेक्शन 8, सेक्शन 14, सेक्शन 19 आणि सेक्शन 30. बस एवढ्या सेक्शनमध्ये सगळा सारांश डिस्टील कॉन्सिक्वेन्स तुम्हाला मिळेल. जसं उर्ध्वपान केलं की शुद्ध पाणी मिळतं ना, हे सेक्शन 6 वाचले सगळ्या ह्या कंप्लीट कायद्याचा सारांश तुम्हाला या 6 सेक्शनमध्ये मिळेल. पण यापैकी बहुतेक वेळा आम्ही सेक्शन 4 वाचतच नाहीत, आम्ही पुढचे सेक्शन वाचतो. सेक्शन 4 का वाचायचं ते तुम्हाला सांगतो. आता आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष यांनी सांगितलं, मुल्ला आम्ही वाचायचा का नाही वाचायचा, कोर्टासमोर मुलाचं आर्ग्युमेंट करायचं का नाही करायचं, त्याचं उत्तर मित्रांनो सेक्शन 4 सांगितलं आहे. आणि म्हणून तुम्ही सेक्शन 4 वाचला पाहिजे. जर का तुम्ही सेक्शन 4 वाचत आहात आणि तुमच्या प्रतिवादीनं हरकत घेतली, सर यांना ते मुलाचं पुस्तक वाचायला परवानगी देऊ नका. तुम्ही मनुस्मृती वाचत आहात आणि त्याने ऑब्जेक्शन घेतलं, सर यांनी हे पुस्तक वाचू नये, तर तुम्हाला सेक्शन 4 आधार सापडतो. किंवा तुमचा प्रतिवादी विनाकारण आता हे सगळे जुने पुराणे ग्रंथ वाचून कोर्टाचा वेळ अपव्यय करत असेल, तर तुम्ही सेक्शन 4 आधार घेऊन त्याला गप्प करू शकता. इतकी ह्या सेक्शन 4 पॉवर आहे मित्रांनो. आणि आपण नेमका सेक्शन 4 स्किप करतो. आपण समजतो हा ओव्हरराइडिंग सेक्शन कसाला वाचायचा, पण या कायद्याची व्याप्ती जर का तुम्हाला नीट समजावून घ्यायची असेल तर प्रथम सेक्शन 4 समजला पाहिजे. मग आपण सेक्शन 4 प्रथम समजावून घेऊया. काय आहे सेक्शन 4? आणि सेक्शन 4 तुम्हाला सांगतो, सेक्शन 4(1) आणि सेक्शन 4(1)(2) असे 2 सेक्शन्स होते. त्यापैकी सेक्शन 4(2) हा 2005 अमेंडमेंटनं काढून टाकलेला आहे. पुन्हा सांगतो, सेक्शन 4(1) आणि सेक्शन 4(2) असे 2 उपसेक्शन होते किंवा पोट कलम होती. त्यापैकी दुसरं पोट कलम 2005 अमेंडमेंटनं काढून टाकलेलं आहे. आता काय आहे तर सेक्शन 4(1)(अ) आणि (ब). ह्या सेक्शनचं जर का तुम्ही हेडिंग पाहिलं घरी गेल्यावरती, तर ते हेडिंग आहे ओव्हरराइडिंग इफेक्ट. आता जुनी पुराणी आपली सगळी ग्रंथ, हजारो वर्षाची हिंदू ग्रंथ संपदा, मुलाचं पुस्तक एका बाजूला आणि 30 सेक्शनचा एवढूसा बारका पुस्तक एका बाजूला, कोणाला वाचायचं? सेक्शन 4 ठरवतो. सेक्शन 4 आपल्याला सांगतो ही हजारो पानं वाचायची का नाही वाचायची, का फक्त हे 10-12 पानं वाचायची, हे ठरवणारा सेक्शन म्हणजे 4. आणि मग सेक्शन 4 व्याप्ती आपण थोडक्यात बघूया. सेक्शन 4 अ आणि ब असे 2 कलम आहेत मित्रांनो. काय आहे पहिलं कलम? तर पहिलं कलम सांगतं, एनी टेक्स्ट, एनी रूल ऑर एनी इंटरप्रिटेशन ऑर एनी युसेज ऑर कस्टम ऑफ हिंदू लॉ इमिजिएटली इन फोर्स बिफोर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट शॅल सीज टू एक्झिस्ट.
इन सो फार एज देर इज अ प्रोविजन मेड इन धीस ऍक्ट. असं कलम अ सांगतं मित्रांनो. काय सांगतं कलम अ? की अशा पाच गोष्टी. कोणत्या पाच गोष्टी? एनी टेक्स्ट, एनी रूल, एनी इंटरप्रिटेशन, एनी कस्टम ऑर एनी युसेज ऑफ हिंदू लॉ. आणि मग ती कशी असली पाहिजे? इमिजिएटली इन फोर्स बिफोर कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट. हा कायदा आला कधी? आला 17 जून 1956. 17 जून 1956 आदल्या दिवसापर्यंत ह्या पाचपैकी कोणची गोष्ट अस्तित्वात असेल आणि त्या संबंधाने जर का या कायद्यात काही तरतूद केलेली असेल, काय वाचायचं? रीड धिस लॉ अँड नॉट द लॉ इन एक्झिस्टन्स फॉर 1000 इयर्स. म्हणजे जर का असं असेल या हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये त्या विषयासंबंधाने स्पेसिफिक तरतूद केलेली असेल, मग आता जुने ग्रंथ वाचायचे नाहीत, मनुस्मृती वाचायची नाही, मुलाचं पुस्तक वाचायचं नाही, तेवढ्यापुरतं. आणि काय वाचायचं? तर फक्त एवढाच ॲक्ट वाचायचा. दिस इज ओव्हर रायडिंग इफेक्ट. म्हणजे इथे जर का स्पष्ट तरतूद केलेली असेल, मग जुने पुराणे ग्रंथ वाचायचे नाहीत. इथे तरतूद नसेल, मग सगळे ग्रंथ वाचायला परवानगी आहे. हे आपलं पहिलं कन्क्लुजन. ते कशात सापडतं? सेक्शन 4(1)(a). आता ब कडे जाऊया, कारण सेक्शन 4(a) मध्ये काय आहे? तर हा हिंदू लॉ आणि आधीचा हिंदू लॉ, हिंदू लॉ व्हर्सेस हिंदू लॉ, ह्या दोन हिंदू लॉच्या तरतुदीमधला जो परस्पर संबंध आहे हा सेक्शन 4(1)(a) मध्ये सांगितला आहे. सेक्शन 4(1)(b) मध्ये काय सांगितलं आहे मित्रांनो? तर सेक्शन 4(1)(b) मध्ये आजचा हिंदू कायदा आणि इतर सर्व कायदे, नॉट हिंदू लॉ, इतर अदर लॉज, याचा परस्पर संबंध सांगितला आहे. आणि तो असं सांगतो दॅट प्रोव्हिजन्स इन एनी अदर लॉ एक्झिस्टिंग इमिजिएटली बिफोर कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट शॅल सीज टू अप्लाय टू हिंदूज इन सो फार एज देर इज अ प्रोव्हिजन मेड इन दिस ऍक्ट ऑर देर इज इनकॉन्सिस्टन्सी बिटवीन दिस. म्हणजे जर का हिंदू कायदा सोडून, स्मृती सोडून, सगळ्या प्रकारचे हिंदू ग्रंथ सोडून इतर कोणत्या कायद्यात ज्या तरतुदी हिंदूला लागू होत होत्या आता त्या हिंदूला लावायच्या नाहीत. का? कारण आता इथे स्पष्ट तरतूद केलेली आहे. ही स्पष्ट तरतूद, या कायद्याची स्पष्ट तरतूद कोणापेक्षा वरचढ ठरते? दोघांच्या पेक्षा वरचढ ठरते. एक तर हिंदू कायद्यापेक्षा वरचढ ठरते आणि दुसऱ्या केसमध्ये इतर कायद्यापेक्षा पण वरचढ ठरते. म्हणजे या कायद्याच्या विरुद्ध जर का कोणताही कायदा असेल, हिंदू कायदा असेल नाहीतर कोणताही कायदा असेल, तरीही सक्सेशन ॲक्ट जेस्ट. हे खरं त्या सेक्शन 4(4)चं स्वरूप आहे. आणि म्हणून आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, साहेब ती आता नको मनुस्मृती वाचायला, मनुस्मृतीची आज काही गरज नाही. का? याच्यात लिहिले ना, स्पष्ट तरतूद आहे. हिंदू मेल डाईज काय करायचं, हिंदू फिमेल डाईज काय करायचं, मग याच्यात जर लिहिलं असेल तर जुना ग्रंथ वाचायचा नाही. हा खरा परस्पर संबंध कोणत्या सेक्शनने सांगितला? तर सेक्शन 4(1)(a) आणि सेक्शन 4(1)(b). हे प्रथम आमच्या ज्युनियर बंधूंनी आणि भगिनींनी समजावून घेतलं पाहिजे, सिनियरांना माहिती आहे सगळ्यांना. मग हे एकदा आपण वाचलं की आपण त्या स्कीममधला पुढचा सेक्शन कोणचा? सेक्शन 6. सेक्शन 6 हा तर खळा कळीचा मुद्दा होता. सेक्शन 6 आपल्याला काय सांगत होता? की जो आता 9/9/2005 आता अस्तित्वात नाही, तो जुना सेक्शन 6 काय सांगत होता? वेन मेल हिंदू डाईज आफ्टर कमेन्समेंट ऑफ धिस ऍक्ट हॅविंग ॲट द टाईम ऑफ हिज डेथ हिज इंटरेस्ट इन द मिताक्षरा को पार्सनरी देन हिज इंटरेस्ट शॅल डिव्हॉल्व ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ सर्वायव्हरशिप अँड नॉट ॲज पर धिस ऍक्ट. हे त्याचं पहिलं 4 ओळी होत्या त्या सेक्शनच्या. पहिल्या 4 ओळी काय सांगत होत्या? पुन्हा एकदा सांगतो, वेन मेल हिंदू डाईज आफ्टर कमेन्समेंट ऑफ धिस ऍक्ट. कमेन्समेंट म्हणजे 17 जून 1956. जर का 17 जून 1956 नंतर कोणत्याही हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला, मिताक्षरा हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला, काय करायचं? देन हिज इंटरेस्ट शॅल डिव्हॉल्व ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ सर्वायव्हरशिप नॉट ॲज पर धिस ऍक्ट. बघा, 17 जून 1956 नंतर जर कोणी तुम्हाला विचारलं की 17 जून 1956 नंतर सुद्धा हा कायदा लागतो का लागत नाही, तर काय सांगायचं? लागतो आणि लागत पण नाही. लागतो आणि लागत पण नाही. कसं? सेक्शन 6 वाचलं तर कळतं. सेक्शन 6 काय सांगतो? की जर का 17 जून 1956 नंतर एखाद्या हिंदूचा मृत्यू झाला तर त्याची इस्टेट त्याच्या वारसांना कशी जाईल? ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ सर्वायव्हरशिप नॉट ॲज पर धिस ॲक्ट. हा ॲक्ट सक्सेशनचा आहे. सर्वायव्हरशिप प्रिन्सिपल कशाचं होतं? को पार्सनरीचं. काय असतं सर्वायव्हरशिप प्रिन्सिपल? तुम्हाला 2 वाक्यात सांगतो. जर का 4 भाऊ असतील, या 4 भावाचं पुरुष मंडळ किंवा को पार्सनरी असेल आणि त्याच्यातला 1 भावाचा मृत्यू झाला, त्याला बायको आहे, त्याला मुलगी आहे, खरं पाहता कोणाला इंटरेस्ट जायला पाहिजे होता आजच्या कायद्यानं? बायकोला, मुलीला, आणखी बाकीच्या आईला, पण तो जात नव्हता. 1956 आधीपर्यंत
1956 आधीपर्यंत 17 जून 1956 आधीपर्यंत जेव्हा कोपारस्तरी होती त्या कोपारस्तरीचा कोणताही घटक जर का मृत्यू पावला त्याच्या बायकोला काहीही मिळत नव्हतं, मुलीला काहीही मिळत नव्हतं, आईला काहीही मिळत नव्हतं, तर त्याचा हिस्सा या तीन भावांनाच परत जात होता. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सर्व्हायव्हरशिप. मग हे प्रिन्सिपल ऑफ सर्व्हायव्हरशिप जे आपण हजारो वर्ष पाळत होतो हे कुठपर्यंत चालू राहिलं मित्रांनो? तर हे चालू राहिलं 17 जून 1956 पर्यंत वरवर पाहता. पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते प्रिन्सिपल 1956 नंतर सुद्धा चालू होतं असं कोण सांगतं? सेक्शन 6 पहिला भाग, इट शॅल डिव्हॉल्व ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ सर्व्हायव्हरशिप अँड नॉट ॲज पर धिस ॲक्ट. ॲक्ट अंमलात आला तरीही या केसमध्ये तो ॲक्ट लावायचा नाही असं सेक्शन 6 सांगून ठेवलं आहे. हाव एव्हर त्याला प्रोहिजो ठेवलं आहे, त्याला परंतुक ठेवलं आहे. प्रोव्हायडेड दॅट इफ ही सर्वाइव्ड बाय एनी फिमेल एअर ऑफ क्लास 1 ऑर एनी मेल एअर क्लेमिंग थ्रू फिमेल एअर ऑफ क्लास 1 देन हिज इंटरेस्ट शॅल डिव्हॉल्व ऑन द सर्वाइविंग एअर्स ॲज पर धिस ॲक्ट अँड नॉट बाय सर्व्हायव्हरशिप. म्हणजे थोडक्यात हा जो प्रोव्हिजो आहे ना, प्रोव्हिजो ह्या ॲक्टला लागू करतो. ह्या ॲक्टची अंमलबजावणी कशावर अवलंबून आहे? प्रोव्हिजोवरती. म्हणजे 17 जून 1956 नंतर मृत्यू झाला तर एक पहिला प्रश्न विचारायचा की कोण वारस आहेत, आणि जर उत्तर आलं फक्त पुरुष किंवा भाऊच वारस आहे काय करायचं? देऊन टाका त्यांना. आणि जर का उत्तर आलं की देअर आर क्लास 1 एअर्स फिमेल आर एनी मेल एअर क्लेमिंग थ्रू फिमेल क्लास 1 देन अप्लाय धिस लॉ, नॉट दॅट हिंदू लॉ इन मनुस्मृती ऑर इन मुल्लाज हिंदू लॉ. दॅट वॉज द प्रिन्सिपल अप्लाय. म्हणजे साहेब आपल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं इथे आहे की कोणचा कायदा कधी लावायचा. हजारो वर्षाचा कायदा लावायचा असेल तर पहिला पार्ट, हा कायदा लावायचा असेल तर प्रोव्हिजो. म्हणजे थोडक्यात प्रोव्हिजो लावण्यासाठी काय रिक्वायरमेंट होती, व्हॉट वॉज द कंडिशन प्रेसिडेंट फॉर ॲप्लिकेशन ऑफ द प्रोव्हिजो? प्रेझेन्स ऑफ फिमेल एअर क्लास 1 ऑर एनी मेल एअर क्लेमिंग थ्रू फिमेल एअर ऑफ क्लास 1. थोडक्यात हा तर टर्निंग पॉईंट होता. या टर्निंग पॉईंटनं हजारो वर्षाचा हिंदू कायदा एकदम सिम्प्लिफाय करून टाकला. आणि त्यासाठी काय आवश्यक होतं? आपल्या शेड्यूलमध्ये 1956 सालच्या कायद्याच्या शेड्यूलमध्ये आपल्याला क्लास 1 इयर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या क्लास 1 इयरपैकी कोण पाहिजे? फिमेल क्लास 1 म्हणजे कोण? मुलगी, आई, बायको. किंवा मेल एअर क्लेमिंग थ्रू द फिमेल क्लास 1 म्हणजे कोण? डॉटर होती पण डॉटर मैत झाली तिला मुलगा असेल, देन डॉटर सन विल बी क्लास 1. मग काय करायचं? परंतु वाचायचं, प्रोव्हिजो वाचायचा, आणि मग काय करायचं तर हा ॲक्ट लागू करायचा. मी गमतीनं बऱ्याच वेळा जावं लागतं, कधीकधी सहजपणे समजलं जात नाही, आणि म्हणून मी एक उदाहरण देतो ते पुन्हा आपल्यासाठी सांगतो. यात याच्या आधी कोणी लेक्चर ऐकत असेल तर त्याला ते माहितीच असेल. उदाहरणार्थ आपल्या दौंडला मोठं जंक्शन आहे बघा, साऊथकडून खूप ट्रेन दिवसाकाळी शेकडो ट्रेन येत असतात, आणि मग तिथे सिग्नल सिस्टीम केलेली असते. काही दौंडवरनं ट्रेन असतात ना, कन्याकुमारीवरून आली दिल्लीला गेली, कन्याकुमारीवरून आली आणि मुंबईला गेली, तिथला जो सिग्नल मन असेल ना तो सगळं काम करत असतो. तो काय प्रश्न विचारत असेल की बाबा रे तुझी ट्रेन कन्याकुमारीवरून आली दिल्लीला जायची का? मग तो त्याला लिव्हर देत असेल आणि ती दिल्लीकडे जात असेल, त्याला तो अँगल मिळाला. आणि जर का तो म्हणाला नाही मला पुणे मार्गे मुंबईला जायचं आहे, मग त्याला ह्या ट्रेन तो हा ट्रॅक खुला करून देतो. तो ट्रॅक खुला करायचं काम हा सेक्शन 6 करत होता. कसा तो ट्रॅक ठरवत होता? जसं आपल्याला तो तिथला तो वॉचमन विचारतो की दिल्ली का मुंबई, तसं हा सेक्शन 6 विचारतो. काय विचारतो? क्लास 1 वारस आहेत का नाहीत? कोणचे क्लास 1? ते दोन प्रकारचे क्लास 1. आणि जर असतील तर या कायद्याने पुढे जावा, नसतील तर जुन्या कायद्याने पुढे जावा. म्हणजे थोडक्यात दिल्लीला जायचं का मुंबईला जायचं, तसं जुना कायदा लावायचा का हा कायदा लावायचा, कोण ठरवतो? सेक्शन 6 पार्ट अँड एक्सेप्शन. दिस इज द ब्युटी ऑफ सेक्शन 6. आय थिंक दॅट मोस्ट ऑफ द ज्युनियर कलिग्स दे हॅव अंडरस्टूड इट. देन वी गो टू द नेक्स्ट प्रोव्हिजन. नेक्स्ट प्रोव्हिजन इज टू बी फाउंड इन सेक्शन 8 ऑफ धिस लॉ. काय आहे सेक्शन 8? सेक्शन 8 आहे दॅट इज रिगार्डिंग मेल सक्सेशन. इफ अ मेल हिंदू डाईज देन का व्हॉट हॅपन्स? हिज इस्टेट शॅल गो टू क्लास 1 इयर्स, क्लास 2 इयर्स, देन ॲग्नेट्स अँड देन कॉग्नेट्स. आणि जर का क्लास 1 इयर्सला दिली तर दे टेक इक्वली. जरा सेक्शन 8. मग त्यानंतर आपण पुढचा सेक्शन वाचायचा ठरवला, कोणचा? सेक्शन 14. काय आहे सेक्शन 14? खरं पाहता हजारो वर्षाची सिस्टीम बदलण्याचं जर का कार्य केलं असेल तर ते सेक्शन 14 नाही केलं आहे. हा खरा ऐतिहासिक सेक्शन आहे.
What is historic consequence thereof? Property possessed by a Hindu female before, at, or after commencement of this act shall be held by her as absolute owner and not as a limited owner. हे खरं मॅजिक आहे सेक्शन 14चं. काय होतं सेक्शन 14च्या आधी फिमेलला काय राईट होते प्रॉपर्टीमध्ये? फक्त दोन, मेंटेनन्स स्त्रीधन आणि 37च्या कायद्याने काय आलं तर लिमिटेड इंटरेस्ट. पण तिने धारण केलेली मालमत्ता तिची ॲब्सोल्यूट मालकी होते का? नाही. ती तिची पूर्ण अंशानं मालक होत होती का? नाही. तिला लिमिटेड इंटरेस्ट आम्ही देत होतो, तिला आम्ही लाईफ इंटरेस्ट देत होतो. आता मात्र या कायद्यानं काय ठरवलं तर प्रॉपर्टी पजेस बाय हर बिफोर ॲट ऑर आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट शॅल बी हेल्ड बाय हर ॲज अ ॲब्सोल्यूट ओनर. आता जर का या कायद्याच्या अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजे 17 जून 56 तिच्या ताब्यात असलेली इस्टेट काय झालं? शी बिकम्स ॲब्सोल्यूट ओनर. अर्थात त्या सेक्शन 14 आणखी त्याला पोटकलम 2 आहे, त्या खोलत आपण आता ह्या स्टेजला जाणार नाही. मात्र तिच्याकडे जी इस्टेट असेल त्या इस्टेटची ती काय झाली तर पूर्णांशानं मालक झाली. दिस इज द हिस्ट्री फ्रॉम नथिंग टू ॲब्सोल्यूट. ह्या सेक्शन 14 जे मॅजिक केलं ते मॅजिक असं होतं मित्रांनो, तिला शून्य जो इंटरेस्ट होता त्या शून्य इंटरेस्टवरनं तिला आता आपण 100% इंटरेस्ट देऊन टाकला, त्याला आपण पूर्णांशानं तिला मालक करून टाकलं. तो पूर्ण मालकी हक्क देण्याची प्रक्रिया ह्या सेक्शन 14 केली. सेक्शन 14 संपल्यानंतर आपल्याला पुढचा सेक्शन घ्यायचा आहे, तो म्हणजे सेक्शन 19. जर का आज कोणी आपल्याला विचारलं की अरे कोपार्सनल शिल्लक आहे किंवा नाही, तर आपल्याला सेक्शन 19 फार सुंदर मार्गदर्शन करतं. बघा मित्र, सेक्शन 19 एकदा जर का तुम्ही वाचला, कोणताही कायदा किंवा कोणची केस ड्राफ्ट करताना हे 5-6 सेक्शन आपण जरूर वाचले पाहिजेत, पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत, त्याची कॉमेंट्री पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे. काय सांगतो सेक्शन 19? अत्यंत उद्बोधक सेक्शन आहे मित्रांनो, फार स्पष्ट आहे. आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त सेक्शन 19 सापडतात. दोनच ओळीचा सेक्शन आहे तो. सेक्शन असं म्हणतो की जर का हिंदू पुरुषाच्या मृत्यूनंतर, हिंदूच्या मृत्यूनंतर दोन किंवा अधिक वारस असतील, इफ देर आर 2 or more years आफ्टर हिज डेथ, देन अ आणि ब असे दोन क्लॉजेस आहेत. दे टेक ॲज टेनन्ट्स इन कॉमन अँड नॉट ॲज जॉईंट टेनन्ट्स. ब किंवा दुसरा क्लॉज, दे टेक पर कॅपिटा अँड नॉट पर स्ट्राईव्स. तुम्हाला वाटेल इतके इनोसंट दोन शब्द आहेत का उपयोगायचे? अरे भारताच्या ह्या हिंदू संस्कृतीचा 1000 वर्षाचा इतिहास एका सेक्शननी संपवला. एकच सेक्शन ह्या सगळ्या डिस्ट्रक्शनला कारण होता. आणि जेव्हा आपल्याला असं ठरलं एकदम कोपार्सनरी नष्ट करायची नाही, ती टप्प्याटप्प्यानं नष्ट करायची, एक मृत्यू झाला किती नष्ट करायची, याचं जे मूळ आहे ते सेक्शन 19 आहे. कसं? आपण परत सेक्शन 19 वाचूया. तो सेक्शन काय म्हणतो? कोणत्याही हिंदू पुरुषाच्या हिंदूच्या मृत्यूनंतर जर का दोन किंवा अधिक वारस असतील तर ते कसं घेतात, ते शेअर्स कसे घेतात? दे टेक ॲज टेनन्ट्स इन कॉमन नॉट ॲज जॉईंट टेनन्ट्स. काय हे टेनन्ट्स इन कॉमन अँड जॉईंट टेनन्ट्स? आमच्या सिनियर बंधूंना सगळ्यांनाच माहिती आहे, केव्हापासून आम्ही एकत्र डिस्कशन केलं. ज्युनियरसाठी सांगतो, टेनन्सी हा शब्द भाडेकरू या अर्थाने इथे वापरलेला नाही. टेनन्ट्स इन कॉमन म्हणजे एकत्रातले भाडेकरू, असा तो टेनन्सी हा शब्द नाही. टेनन्सी हा शब्द अँग्लो सेक्शन म्हणजे इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्समध्ये घेतलेला आहे. आणि जर का आपण अँग्लो सेक्शन ज्युरिस्प्रुडन्स पाहिला, जर का आपण इंग्लिश ज्युरिस्प्रुडन्स पाहिला, तर त्याच्यामध्ये त्या टेनंट या शब्दाचा अर्थ धारण करता असा होतो. धारण असं होतं म्हणजे काय झालं, टेनंट हा शब्द भाडेकरू या अर्थाने वापरायचा नाही. टेनंट हा शब्द भाडेकरू या अर्थाने वापरायचा नाही, तर त्याच्या धारण करणाऱ्या या अर्थाने वापरायचा आहे. कसे धारण करतात? टेनंट्स इन कॉमन म्हणजे ते मालक आहेत. कसे मालक? टेनन्ट्स इन कॉमन. आणि कसे मालक? जॉईंट टेनन्ट्स. काय फरक आहे? आपण आपल्या प्लीडिंगमध्ये हा फरक लक्षात घेतो का? दावा लिहिताना आम्ही असा फरक लक्षात घेतो की वेदर वी आर जॉईंट टेनन्ट्स ऑर वेदर वी आर को टेनन्ट्स? कधीच आपण शक्यतो हे लक्षात घेत नाही. सिनियर वकील नक्की घेतात, पण आपण ज्युनियर वकिलांनी नोटीस ड्राफ्ट करण्यापासून प्लेंट लिहिल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी सेक्शन 19 टेनन्ट्स इन कॉमन अँड जॉईंट टेनन्ट्स म्हणजे काय हे पहिलं समजावून घेतलं पाहिजे. काय फरक आहे जॉईंट टेनंट आणि टेनन्ट्स इन कॉमनमध्ये? आय विल मेक सिम्पल इलस्ट्रेशन टू एक्सप्लेन इट टू यू. से फॉर इन्स्टन्स, देर इज अ फॅमिली ऑफ फोर ब्रदर्स. देर इज अ फॅमिली ऑफ फोर ब्रदर्स ॲज पर द कोपार्सनरी. अँड इफ वन ऑफ देम डाईज, वॉट हॅपन्स? पहिलं आपण मगाशी कोपार्सनरीप्रमाणे चार भाऊ असतील आणि एका भावाचा मृत्यू झाला, कोण घेतं? त्याची बायको घेते का? नाही. त्याची मुलगी घेत होती का? नाही. आई घेत होती का? नाही. कोण घ्यायचे? हे तिघं जॉईंट टेनन्सी. जेव्हा अशा प्रकारचा मालकी हक्क असतो
की ज्या मालकी हक्कामध्ये त्या मालकांच्यापैकी जर एकाचाही मृत्यू झाला तर उर्वरित फक्त उर्वरित मालकच तो हिस्सा घेतात, त्याला म्हणायचं जॉईंट टेनन्सी. त्याला काय म्हणायचं? जॉईंट टेनन्सी. दे आर नॉट टेनन्ट्स इन कॉमन. आणि हिंदू ह्या को पार्सनरीचा जो मूळ स्रोत होता तो काय होता? जॉईंट टेनन्सी. चार जण असतील, एक मेला, बायकानं काही द्यायचं नाही, फक्त यांनीच पुन्हा घ्यायचं, जॉईंट टेनन्सी. आणि हे जॉईंट टेनन्सी कशाचं द्योतक होतं, कशाचा कार्डिनल रूल होता, कशाचा पिव्होटल रूल होता? को पार्सनरी, एकत्र कुटुंब संस्था, त्याचा हा मुख्य नियम होता. तोच आम्ही नष्ट करून टाकला. बघा, एकत्र को पार्सनरी नष्ट केली असं हिंदू सक्सेशनमध्ये कुठंही लिहिलेलं नाही. पण ते होतं हे कुठं लिहिलं? तर 19 हे जे एक वाक्य आहे, हे एक वाक्य म्हणजे आम्ही को पार्सनरी नष्ट करत आहोत याचं द्योतक आहे. काय? दोन किंवा अधिक वारस असतील, दे टेक ॲज टेनन्ट्स इन कॉमन अँड नॉट ॲज जॉईंट टेनन्ट्स. मग आम्ही नॉट ॲज जॉईंट टेनन्ट्स म्हणजे को पार्सनरी संपवली. मग ते कसे घेतील? दे विल टेक ॲज टेनन्ट्स इन कॉमन. व्हॉट इज टेनन्ट्स इन कॉमन? मग ते टेनन्ट्स इन कॉमन सांगतो, जर का चार मालक असतील, चार मालकांच्यापैकी एका मालकाचा सहमालकाचा मृत्यू झाला तर त्याचा हिस्सा यांना नाही मिळणार. आता यांना मिळायचं तर काय पाहिजे? जॉईंट टेनन्सी. यांना मिळायचं तर काय पाहिजे? सर्वायव्हरशिप. मग आता आपण ते नाही ठेवलं, मग काय ठेवलं? याचा मृत्यू झाला तर याचा हिस्सा यांना न मिळता याची बायको, याची मुलगी, याची आई यांना मिळेल. दिस इज टेनन्ट्स इन कॉमन. म्हणजे या कायद्याच्या सेक्शन 19 हा तर खरा हार्ट आहे. याचं ह्या हार्टनं ठरवून टाकलं. आता इथून पुढे आपल्या रक्तवाहिन्यात राहणारं रक्त कशा प्रकारचं असेल? टेनन्ट्स इन कॉमन, नॉट ॲज जॉईंट टेनन्ट्स. थोडक्यात आता पुरुषांची इस्टेट फक्त पुरुषांनाच असं होणार नाही, त्याच्या इतर वारसांनासुद्धा ती इस्टेट मिळेल हे सेक्शन 19 सांगून टाकलं. ह्या सेक्शन 19 अर्थ आणि परिणाम म्हणजे को पार्सनरी संपली. एकत्र हिंदू कुटुंबामध्ये मृत्यू झाला रे झाला, काय समजायचं? को पार्सनरी संपली. असं जर का तुम्हाला एखाद्या न्यायाधीशाने विचारलं कुठं लिहिलं असं, साहेब सेक्शन 19 असा अर्थ होतो. मग सेक्शन 19 त्याला अजून पुष्टी देतो. मित्रांनो, जर का न्यायाधीश एवढ्याने थांबले नाहीत आणि त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, नाही वकील साहेब माझं समाधान होत नाही, साहेब पुढचं सेक्शन वाचू आणि पुढचं त्यांचं समाधान करून देतो. आणखी तो काय सांगतो? दे टेक पर कॅपिटा अँड नॉट पर स्ट्राईप्स. हे जे वारस असतात हे वारस कसे घेतात? दे टेक पर कॅपिटा, कॅपिटा म्हणजे हेड. दे टेक पर हेड अँड नॉट पर स्ट्राईप. स्ट्राईप म्हणजे ब्रँच. ते शाखेप्रमाणे घेत नाहीत, ते डोक्याप्रमाणे घेतात. जितकी डोकी, जितकी माणसं, जितके वारस तेवढे शेअर्स करून टाकायचे. याचा अर्थ काय झाला? प्रत्येकजण आता सेपरेट प्रॉपर्टी म्हणून घ्यायला लागला. आणि जर का शाखेप्रमाणे घेतली असती तर वडिलांना मिळाली असती, मग मुलाला मिळाली असती, मग त्याच्या मुलाला मिळाली असती, असं आम्ही काही घेत नाही. आता आम्ही डोकी मोजायची, प्रत्येक डोक्याला एक शेअर देऊन टाकायचा आणि सेक्शन 19 सक्सेशन करून टाकायचं. प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ द हेअर्स बिकम सेपरेट प्रॉपर्टी. जर का तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला, एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, मूळ हिंदूचा मृत्यू झाला, त्याच्या वारसाच्या हातामध्ये असलेली इस्टेट ही स्वतंत्र का को पार्सनरी प्रॉपर्टी? काय प्रश्नाचं उत्तर? दॅट बिकम्स सेपरेट प्रॉपर्टी. जर कोणी विचारलं असं कुठं म्हटलंय, हे वाचा सेक्शन 19. को पार्सनरी संपली का? वाचा सेक्शन 19. आणि सेक्शन 19 आपल्याला या दोन प्रश्नाची स्पष्ट उत्तरे दिली आहेत. मित्रांनो, सेक्शन 19 आपण आलो आणि सेक्शन 30 हा टेस्टामेंटरी सक्सेशनचा आहे, की ज्याद्वारे त्या हिंदू पुरुषाला त्याची जी मालमत्ता असेल, ज्याचं डिस्पोजल त्याला करता येतं, त्याला त्याचं विलसुद्धा करता यायला लागलं. ह्या प्रकारचे हे सेक्शन्स असतात. अशा पद्धतीनं आपल्याला जर का या कायद्यावरचं प्रभुत्व मिळवायचं असेल तर हे 5-6 सेक्शन वारंवार वाचा, त्याचं पठन करा आणि मग तुम्हाला वेगवेगळे त्याचे अर्थ निघायला सुरुवात होईल. याच्यानं सुरुवात झाली मित्रांनो. पण ही सुरुवातसुद्धा आमच्या हिंदू भगिनींना कळालं, अरे ह्या आमच्या हिंदू बंधूंनी आम्हाला पुन्हा फसवलं आहे. आधी नथिंग, मग स्त्रीधन, मग मेंटेनन्स, आणि मग ब्रिटिशांनी दिलेला लिमिटेड इंटरेस्ट. आता सेक्शन 14 सांगितलं आहे, यू हॅव बीन मेड ॲब्सोल्यूट ओनर. सुरुवातीला कायदा आल्यावर तर सुरुवातीला सगळ्या खुश झाल्या. जेव्हा कायद्याची अंमलबजावणी कोर्टात सुरू झाली, मग त्यांचा थोडासा भ्रमनिराश झाला. काय भ्रमनिराश झाला? जर का ह्या हिंदू कायद्याप्रमाणे एक छोटंसं कुटुंब आपण घेऊया, वडील आहेत, मुलगा आहे आणि मुलगी आहे, आणि तिथं को पार्सनरी होती, वडिलाच्या हातातली इस्टेट ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी होती. जर का या तीन कुटुंब घटकांच्या मध्ये हा कायदा आल्यावर, 17 जून 1956 कायदा आल्यावर जर का वडिलाचा मृत्यू झाला, या कायद्याने कसे आम्ही शेअर्स देऊन टाकले?
सगळ्यांना माहिती आहे सिनियर वकिलांचं तुम्ही अनुकरण करत असाल. आम्ही प्रथम काय करतो तर को पार्टनरी असल्यामुळे वडिलांना अर्धा हिस्सा देतो, मुलांना अर्धा हिस्सा देतो, आणि वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे वडिलांच्या अर्ध्या हिस्सेचं पुन्हा आम्ही सक्सेशन करतो. आधी सर्वायवरशिप नंतर सक्सेशन, एकाच्या वेळेस दोन्ही तत्त्व आम्ही वापरले. आणि मग वडिलांना जो अर्धा हिस्सा मिळाला तो आम्ही कोणाकोणामध्ये वाटला, मुलगा आणि मुलगी, म्हणजे थोडक्यात वन हाफ ऑफ द वन हाफ इज इक्वल टू वन फोर्थ. मुलीला किती दिला आम्ही, वन फोर्थ. मुलाला किती दिला, को पार्टनर म्हणून वन हाफ आणि मुलगा म्हणून वन फोर्थ, त्याला दिला थ्री फोर्थ. आणि जेव्हा या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा आमच्या भगिनीला समजलं, अरे दिलं पण जरा हात राखूनच दिलं बरं का, कारण त्यांनी त्याला स्वतःला थ्री फोर्थ ठेवून घेतलं, मला मात्र वन फोर्थ दिलेला आहे. अशा प्रकारचा वन फोर्थ थ्री फोर्थ फॉर्म्युला या कायद्यानं लागू झाला. कसं का असेना, भगिनींना सर्वांशानं सेक्शन 14 या वन फोर्थ फॉर्म्युल्याप्रमाणे का होईना इस्टेट मिळायला सुरुवात झाली हे खरं होतं. आता स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा हिंदू भगिनींच्यामध्ये शिक्षणाचं प्रचंड प्रमाण वाढलेलं होतं आणि आपल्या हक्काच्या विषयी रेटा निर्माण झालेला होता, एक जागृती निर्माण झालेली होती. या जागृतीचा परिणाम म्हणजे जिथं शिक्षण जास्त तिथे कायदा स्पष्ट, आणि सगळ्यात जास्त शिक्षण कुठे, केरळ. मग साहजिकच केरळ प्रांतात पहिला कायदा आला, द केरळला हिंदू जॉईंट फॅमिली इंटू ब्रॅकेट अबॉलिशन ब्रॅकेट कम्प्लीट ॲक्ट कॉमा 1975. केरळ प्रांताने जिथे सुशिक्षित लोकांचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते पहिले प्रोग्रेसिव्ह स्टेट ठरलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी पहिला असा कायदा आणला की त्या प्रांतामध्ये जे खरं जेव्हा डॉक्टर आंबेडकर इन्सिस्ट करत होते पार्लमेंटमध्ये ते केरळ प्रांताने करून टाकलं. आणि ते करण्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला तर द हिंदू सक्सेशन ॲक्ट इंटू ब्रॅकेट अबॉलिशन ऑफ हिंदू जॉईंट फॅमिली ॲक्ट ऑफ 1975. झालं, हिंदू फॅमिली नष्ट झाली, हिंदू को पार्टनरी नष्ट झाली, हिंदू जॉईंट फॅमिली नष्ट झाली. जर कोणीतरी प्रश्न विचारला, सर मग आज केरळमध्ये हिंदू फॅमिली नाही का, आहे ना, हिंदू फॅमिली आहे, को पार्टनरी आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात इन्शुरन्स ऑफ को पार्टनरी किंवा अशा प्रकारची प्रॉपर्टी बेस्ड सिस्टीम जी होती ती केरळने आता नष्ट करून टाकलेली आहे. मग तिथे कशाप्रकारे बरं प्रॉपर्टी असेल, जशी बेंगॉलमध्ये दयाभागा स्कूलमध्ये आहे तसं. त्या ठिकाणी आता ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी नावाचा कन्सेप्ट राहिलेला नाही, को पार्टनरी नावाचा कन्सेप्ट राहिलेला नाही, प्रत्येक प्रॉपर्टी सेपरेट प्रॉपर्टी. डेथ इज द क्रायटेरिया अँड नॉट द बर्थ. हिंदू सिस्टीममध्ये काय क्रायटेरिया होता, ह्या को पार्टनरी सिस्टीममध्ये त्या कुटुंबामध्ये जर का पुरुष मुलगा जन्माला आला तर तो टेहाट्या करत नव्हता, कुठे माझी इस्टेट असं विचारत होता, बिकॉज बाय बर्थ ही वॉज गेटिंग द प्रॉपर्टी. नाव दॅट हॅज बीन चेंज्ड टू द प्रिन्सिपल ऑफ डेथ इन केरला फर्स्ट. आता इथून पुढे जन्म हा काही प्रॉपर्टीमध्ये हक्क निर्माण करणार नाही, तर वडिलांचा मृत्यू, वडिलांचा मृत्यू याप्रमाणे प्रॉपर्टीत हक्क निर्माण होतील असं केरळ प्रांताने दुरुस्ती करून टाकली 75. मग जेव्हा हेच ठरलं तेव्हा दक्षिणेकडून कायदा सुधारण्याची लाट भारतात निर्माण झाली. पहिलं केरळा प्रांत. इन द इयर 1987 देर वॉज आंध्र प्रदेश अमेंडमेंट. In the year 1990, there was Tamil Nadu Amendment. In the year 1994, there was Karnataka Amendment. And on 22nd June 1994, there was Maharashtra Amendment. Asha prakare, ya char vegvegya prantatlya amendment lagu jhalya. ती महाराष्ट्रातली अमेंडमेंट आहे, तेव्हा शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि गमतीनं लोक म्हणतात शरद पवारसाहेब अमेंडमेंट. साहेबांनी अमेंडमेंट आणली कारण त्यांना एकच मुलगी होती, हे गमतीनं जरी म्हटलं गेलं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेसिव्ह विचार करणाऱ्या ग्रस्तांच्यापैकी ते एक असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या मुलीला प्रथम न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि 22 जून 1994 महाराष्ट्रातला भगिनीविषयीचा कायदा त्यांनी बदलून टाकला. काय झालं ह्या 94 कायद्यानं, पुन्हा एकदा अगदीच यावर्षीच वकील झालेल्यांच्यासाठी, हजार वर्षापूर्वी श्रीधन, हजार वर्षापूर्वी मेंटेनन्स, 37 लाईफ इंटरेस्ट, 17 जून 1956 14 ॲप्सोल्यूट इंटरेस्ट, पण कोणचा, वन फोर्थ थ्री फोर्थ फॉर्म्युला. आता अशी झाली, खूप चांगलं काम केलं, अत्यंत सुंदर काम केलं, हजारो वर्ष नसलेला न्याय महाराष्ट्रात भगिनीला मिळवून दिला, ते करता करता थोडीशी गफलत झाली आणि हॅज बीन सेड अनमॅरिड डॉटर्स ऑन 22 जून 1994. ज्या भगिनी 22 जून 1994 अविवाहित आहेत त्यांना आम्ही काय केलं तर भाऊ करून टाकलं, आणि त्याच्या आधी लग्न झालेल्यांना काय गफलत झाली ती थोडक्यात सांगतो. चांगलं करताना एखादी गोष्ट राहून जाते. तसं झालं, उदाहरणार्थ बघा, एखाद्या कुटुंबामध्ये वडील आहेत आणि कुटुंब आहे आणि दोन भगिनी आहेत,
आणि आपल्याकडे माहिती आहे जूनमध्ये लग्नाचा सीझन असतो, बहुतेक लग्न जूनमध्ये मेमध्ये होतात. आणि जर का एका भगिनीचं लग्न 20 जूनला झालं आणि दुसरीचं 24 जूनला झालं काय होईल? अमेंडमेंटचा इफेक्ट बघून घेतला पाहिजे आपण. जर का एकाच कुटुंबातल्या एकाच वडिलाच्या 2 मुली आहेत, एका मुलीचं लग्न आम्ही 20 जूनला केलं आणि दुसरीचं लग्न 24 जूनला केलं, काय होईल? दोन्ही भगिनी सारख्या का? नो. तो कायदा काय म्हणतो? दोज डॉटर्स हु आर अनमॅरिड ऑन 22 जून 1994 शॅल बी डीम टू बी सन को पार्टनर. म्हणजे थोडक्यात 22 जूनला जी भगिनी अविवाहित होती तिलाच आम्ही भाऊ मानलं, आणि आधी होती तिला मुलगीच मानलं परत आम्ही. म्हणजे थोडक्यात ह्या कायद्यानं बहीण आणि भावामध्ये मतभेद दूर केले, बहीण आणि भावांच्यामधला जो भेदभाव होता तो दूर केला, आणि कशात इंट्रोड्यूस केला? बहिणी बहिणीमध्ये इंट्रोड्यूस केला. आधी जन्मलेली आपलं सॉरी आधी लग्न झालेली आणि नंतर लग्न झालेली असा आम्ही भेदभाव घातला, आणि त्या कायद्यातनं ही संदिग्धता राहूनच गेली. ही गोष्ट महाराष्ट्रात घडत होती. ही गोष्ट महाराष्ट्रात घडत असताना अशा प्रकारे कमीत कमी अविवाहित का होईना मुलींना आम्ही काय देऊन टाकलं? काय केलं? को पार्टनर म्हणजे काय केलं? पूर्णांशानं मालक करून टाकलं. म्हणजे थोडक्यात आता आधी जो सुरुवात होती नथिंग, स्त्रीधन, मेंटेनन्स, लिमिटेड इंटरेस्ट, नंतर आला तो 1/4, 3/4 इंटरेस्ट, आणि अविवाहित मुलींना काय केलं? आता 100% इंटरेस्ट लाईक सन. आणि विवाहितला ट्राय टू अंडरस्टँड, विवाहिता काय केलं आम्ही? केलं का को पार्टनर? नाही. दिलं का 100% इंटरेस्ट? नाही. दिलं का इक्वल इंटरेस्ट? नाही. 1/4, 3/4 फॉर्म्युला. जो आपला जो 1/4, 3/4 होता तो विवाहितला, आणि जो इक्वल हिस्सा होता तो अविवाहितला. दिस वॉज द कॉन्सिक्वेन्स ॲट द एंड ऑफ 22 जून 1994 इन महाराष्ट्र स्टेट. हे घडलं सगळं महाराष्ट्रात. हे सगळं घडत असताना जो शिक्षणाचा रेटा वाढत होता, भगिनींचा रेटा वाढत होता, त्यांची मागणी वाढत होती की आम्हाला पूर्णांशानं मालक करून टाका, आम्हाला आता को पार्टनर करून टाका, हा को पार्टनरचा दुष्ट कन्सेप्ट नष्ट करून टाका, हजारो वर्ष होत असलेला अन्याय दूर करून टाका, ही आमच्या भगिनींची हक होती. आणि त्या दृष्टीनं पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमध्ये 2003-04 साली एक मोठं कमिशन आलं. द भारतीय लॉ कमिशन जे आहे, इंडियन लॉ कमिशन आहे, त्याची मोठी बैठक इथं घडली. गोव्यातल्या एका NGO ILS लॉ कॉलेजमध्ये अशी बैठक आयोजित केलेली होती. लेट अस रिकन्सिडर धिस इश्यू विथ रेफरन्स टू राईट्स ऑफ हिंदू डॉटर. हे हिंदू भगिनींच्यावरती हजारो वर्ष जे अन्याय होतो आहे, आणि आम्ही नेहमी संदिग्ध कायदे करतो आहोत, एकदा काहीतरी स्पष्टता आणणारा कायदा करूया असं लॉ कमिशनने ठरवलं, आणि पुण्यामध्ये मोठी बैठक झाली. अनेक विद्वान त्या बैठकीला हजर होते, बाई पण असतील. जेव्हा अशा प्रकारची बैठक तिथे झाली, अनेकांनी आपली मतं मांडली, त्यानंतर त्याचं प्रॉडक्ट कॉन्सिक्वेन्स म्हणजे एक रिपोर्ट तयार झाला, 174th रिपोर्ट ऑफ द लॉ कमिशन ऑफ इंडिया. भारताच्या ह्या लॉ कमिशननी, या विधी समितीनं आपला 174वा रिपोर्ट पार्लमेंटला सादर केला. त्यासोबत त्यांनी ह्या अमेंडमेंटचं एक स्वरूप पण देऊन टाकलं की मुलीला जर का मुलगा म्हणायचा असेल, तिला जर का को पार्टनर करायचा असेल, तर कशी दुरुस्ती असावी याचा एक प्रोफॉर्मा किंवा ड्राफ्ट त्यांनी त्या आपल्या रिपोर्टसोबत दाखल करून टाकला. पार्लमेंटनी आपली कमिटी नेमली, त्यांनी त्याचा अभ्यास केला, किरकोळ बदल सुचवून ते बिल थोड्याशा फरकानं त्यांनी पास करून टाकलं, अँड दॅट केम इफेक्टिव्ह फ्रॉम 9/9/2005. याची पुढची पावती म्हणजे पुढचं पाऊल म्हणजे 9/9/2005 अशा प्रकारचं ते बिल होतं, त्याचा कायद्यात रूपांतर झालं अमेंडमेंट ऑफ 2005. मग आता बघूया, आपण पाहिलं सुरुवातीला प्राचीन काळात काय होतं, वेदात काय होतं, ब्रिटिशात काय घडलं, 56 साली काय घडलं, 94 साली काय घडलं, आता आपल्याला काय पाहिजे, 2005 साली काय घडलं आहे. 2005 साली जेव्हा हा कायदा करण्यात आला, ही अमेंडमेंट करण्यात आली, नेमकं काय केलं ह्या अमेंडमेंटनी? तर सगळ्यात मोठी गोष्ट केली, सेक्शन 6 तो काढून टाकला. सेक्शन 6 अमेंडमेंट केली. ती अमेंडमेंट वेगळ्या प्रकारची होती. आपल्याला अमेंडमेंट म्हणजे काय वाटतं? एक शब्द काढला, दुसरा शब्द घातला, एक ओळ काढली, दुसरी ओळ घातली. पण इथे तसं नाही झालं. दिस अमेंडमेंट वॉज ऑफ एक्स्ट्रॉर्डिनरी कॅरेक्टर. दिस एन्टायर ओल्ड सेक्शन 6 वॉज एलिमिनेटेड, डिलिटेड अँड टेकन अवे. जुना सेक्शन 6 पूर्ण काढून टाकला, आणि काय केलं आम्ही? न्यू सेक्शन 6 हॅज बीन सबस्टिट्यूटेड इन द प्लेस ऑफ ओल्ड सेक्शन 6. कोणतरी एखादं ज्युनियर वकील बांधव मला विचारतील, सर काय याच्यानं फरक पडणार? कशी का होईना, अमेंडमेंट तर झाली ना. भले त्याच्यातले शब्द बदलले काय, किंवा सगळा जुना सेक्शन 6 काढला आणि नवीन सेक्शन 6 भरला काय, व्हॉट डिफरन्स डज इट मेक? येस, इट मेक्स अ डिफरन्स इन इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट. वेन
there is a substituted amendment made, then by substitution, it is deemed that this amendment is in existence from the date of the earlier law. Junior Mitransadi Puna equal Santo. Jerka substituted Surupachi amendment asail, Jerihiti, no, don't other pass Pasna Ali, Tritima Pasna Samzaichi, Nahi, that shall date back to Satra Junior Kunisha Chapan. हा फरक होतो आणि अशा प्रकारची ती अमेंडमेंट होती. अशा प्रकारे ही सेक्शन 6 मधली अमेंडमेंट आली. काय होती अमेंडमेंट? त्या सेक्शन 6 मध्ये नवीन आलेले सेक्शन 6 मध्ये सेक्शन 6 1 2 3 4 5 आणि खालचे एक्सप्लेनेशन एवढे पाच गोष्टी दिलेले होत्या. मग या सेक्शन 6 ची जी अमेंडमेंट आली त्यातला सेक्शन 6 1 काय सांगत होता आणि अत्यंत इंटरेस्टिंग सेक्शन होता आहे म्हणजे तो सांगतो ऑन एंड फ्रॉम द कमेंसमेंट ऑफ द हिंदू सक्सेशन इन टू ब्रॅकेट अमेंडमेंट ब्रॅकेट कंप्लीट ऍक्ट 2005 अ डॉटर इन अ मिताक्षरा हिंदू जॉईंट फॅमिली अ डॉटर बोर्न टू अ को पार्सनर शाल ए बाय बर्थ बिकम अ को पार्सनर बी शाल हॅव ऑल द राईट्स ऑफ अ को पार्सनर सन अँड सी शाल हॅव ऑल द लायबिलिटीज ऑफ अ को पार्सनर दॅट इज सन. इतक्या तीन गोष्टी सांगून टाकल्या. काय तीन गोष्टी सांगून टाकल्या मित्रांनो? कंटाळ तर जरूर सांगा, कारण मी एकतर मास्तर आहे 45 मिनिटाचा, मी एकतर वकील आहे अनलिमिटेड पिरियडचा, आणि दोन्ही एकत्र आले तर तुम्ही कंटाळेपर्यंत. मग तुम्ही तुम्हाला थोडंसं वाटायला लागलं की आज थांबूया तर आय विल वेट, पण मला असं वाटतं की आपण हा टप्पा पूर्ण करून टाकूया. तर मग अशा प्रकारची ही अमेंडमेंट आली ऑन अँड फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ धिस ॲक्ट. आणि काय केलं आम्ही? फ्रॉम ऑन अँड फ्रॉम तीन गोष्टी करून टाकल्या. सन इज इक्वल टू डॉटर. सनला आम्ही डॉटरला काय केलं? को पार्सनर. कोणची डॉटर? पवारसाहेबांच्या सारखं मॅरिड अनमॅरिड नाही, सगळ्या डॉटर, मॅरिड अनमॅरिड काहीच नाही. मॅरिड अनमॅरिड भेद जो राहिला होता तो आम्ही दूर करून टाकला. ऑल डॉटर्स आर हॅव बीन मेड को पार्सनर्स. आणि सेकंडली काय केलं आम्ही? सी इज इक्वल टू सन. ज्या मुलाचे हक्क, ज्या मुलाच्या जबाबदाऱ्या, त्या आता हिच्या पण जबाबदाऱ्या असं सेक्शन 6 सांगून टाकलं. मग सगळ्या तमाम भगिनी खुश झाल्या. अरे वा, जे आमच्या वेदात दिलं नव्हतं, जे ब्रिटिशांनी दिलं नव्हतं, जे आंबेडकरांनी दिलं नव्हतं, जे घटनेने दिलं नव्हतं, जे 56 सालच्या नेहरूच्या कायद्यानं दिलेलं नव्हतं, जे 94 सालच्या साहेबांच्या कायद्यानं दिलेलं नव्हतं, ते आता आम्हाला पार्लमेंटनं दिलेलं आहे. दे वर व्हेरी हॅपी. हजारो वर्ष न मिळणारी गोष्ट आता आम्हाला मिळालेली आहे. एव्हरीबडी इज व्हेरी हॅपी ऑन 992005. आता केसेस सुरू झाल्या इंटरप्रिटेशनची गोष्ट. सगळ्यांनी दिलं, आधी धर्मानं दिलं नव्हतं, मग कायद्यानं दिलं नव्हतं, मग पार्लमेंटनं दिलं नव्हतं, आता सगळ्यांनी देऊन टाकलं. आता कोर्टाने कसं नाकारलं ते सांगतो. पुढचा जो इतिहास आहे, आता हिंदू भगिनीला दिलेले हक्क आता कोर्टाने कसे फ्रीज करून टाकले, आणि ते 1-2 वर्ष नव्हे, ही गोष्ट भारतातल्या कोर्टाने 15 वर्ष फ्रीज करून टाकली. भगिनीचे हक्क 15 वर्ष अनिश्चित ठेवले. कसे अनिश्चित ठेवले ते पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. याची सुरुवात झाली, आणि ही सुरुवात झाली या सगळ्या इंटरप्रिटेशनमध्ये भारतातल्या 2 हायकोर्टाचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे. एक कर्नाटक हायकोर्ट चिठ्ठी नाही ना, अच्छा, एक म्हणजे कर्नाटक हायकोर्ट, दुसरं म्हणजे बॉम्बे हायकोर्ट. कर्नाटक हायकोर्ट याची खरी सुरुवात झाली. द फर्स्ट केस ऑन द पॉईंट वॉज पुष्पलता व्हर्सेस पद्मा. सेकंड केस ऑन द पॉईंट वॉज प्रकाश व्हर्सेस फुलवती इन कर्नाटक हायकोर्ट. या 2 केसमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या समोर प्रश्न उपस्थित झाला की ह्या ज्या भगिनी आहेत, आम्ही ज्यांना हक्क दिलेले आहेत, कोणत्या भगिनी? वेदर धिस ॲक्ट, अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2005 इज प्रॉस्पेक्टिव्ह ऑर रिट्रॉस्पेक्टिव्ह. हा पूर्वलक्षी आहे का, जुन्यांना लागणार आहे का 9-9-2005 पुढे लावायचा आहे. अँड हॅज बीन हेल्ड बाय कर्नाटक हायकोर्ट इन पुष्पलता व्हर्सेस पद्मा अँड प्रकाश व्हर्सेस फुलवती दॅट धिस ॲक्ट इज रिट्रॉस्पेक्टिव्ह इन ॲप्लिकेशन. किती रिट्रॉस्पेक्टिव्ह? किती मागे वळून पाहायचं? आणि त्यांनी सांगितलं, दिस इज रिट्रॉस्पेक्टिव्ह इन ॲप्लिकेशन अँड इट रिलेट्स बॅक टू 17 जून 1956. ज्या ज्या मुली भारतामध्ये, ज्या हिंदू भारतामधल्या आहेत, त्या जर का 17 जून 1956 नंतर जन्मलेल्या असतील, त्या सगळ्या स्त्रियांना 9-9-2005 हा कायदा लागू होईल असं ठरवण्यात आलं. परत ठरलं, काय हरकत नाही, लागू झालाय. सिमिलर केस अरोज इन बॉम्बे हायकोर्ट. सदाशिव सखाराम पाटील वर्सेस चंद्रकांत देसले 2012 or 2011 बॉम्बे हायकोर्ट. केस वॉज डिसाइडेड बाय जस्टिस रोशन दळवी मॅडम ऑफ बॉम्बे हायकोर्ट. इश्यू वॉज वेदर दिस इज रिट्रॉस्पेक्टिव्ह ऑर प्रॉस्पेक्टिव्ह. पुढे बघायचं का नाही बघायचं, का मागे बघायचं, आणि आधीच्या जन्मलेल्या मुलींना हक्क असेल का नसेल. अँड हॅज बीन हेल्ड बाय बॉम्बे हायकोर्ट इन दिस केस ऑफ सदाशिव सखाराम पाटील दॅट धिस ॲक्ट इज प्रॉस्पेक्टिव्ह ओनली.
म्हणजे काय, ज्या ज्या मुली 9/9/2005 नंतर जन्मतील त्यांनाच हा फायदा द्यायचा, आधी जन्मलेल्या मुलींना हा फायदा द्यायचा नाही असं कोण म्हणालं? बॉम्बे हायकोर्ट. म्हणजे काय झालं ते एक वाक्यात सांगतो मित्रांनो. जर का आपण बेंगलोरवरनं पुण्याला यायला निघालो तर कोल्हापूरच्या पलीकडेपर्यंत निपाणीपर्यंत कायदा काय होता? 17 जून नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना हिंदू कायदा लागेल, अमेंडमेंटचा कायदा लागेल. आणि एकदा जर का निपाणीचे हद्द ओलांडून आम्ही कोल्हापूरला आलो की काय कायदा झाला? फक्त 9/9/2005 नंतर जन्मलेल्या मुलींना हा कायदा लागेल. एवढा बॉर्डर बदलली की कायदा बदलायला लागला. दिस वॉज अ अनसर्टन्टी इन द लॉ. इमिजिएटली विदिन कपल ऑफ मंथ्स टाईम देर वॉज अनदर केस बिफोर बॉम्बे हायकोर्ट, वैशाली गानोरकर वर्सेस सतीश गानोरकर. या केसमध्ये ते मुलीचा आणि वडिलांचा खटला होता. त्या खटल्यामध्ये एक बँकेचा दावा होता, त्याच्यात आपण जायला नको. मुद्दा इतकाच होता की हिंदू भगिनीला, ह्या हिंदू मुलीला जन्मतःच काही हक्क आहेत की नाहीत, असले तर कोणत्या भगिनीला. दिस मॅटर वॉज डिसमिस बाय बॉम्बे हायकोर्ट. दिस सूट वॉज डिसमिस बाय बॉम्बे हायकोर्ट अगेन्स्ट विच अपील वॉज प्रिफर टू द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. खरं पाहता हा संपूर्ण जो उपद्रव 11 ऑगस्ट 2020 सुप्रीम कोर्टाने केला तो खरा तेव्हा संपवायला पाहिजे होता. When matter had been to the Supreme Court of India, Supreme Court passed one sentence order, dismissed, full stop. Law point is kept open. मित्रांनो आपण सुप्रीम कोर्टात कशासाठी जातो? लॉ पॉईंट डिसाईड व्हावा. कशासाठी डिसाईड व्हावा? कारण आमचे हजारो कोर्ट जे भारतातले आहेत तो लॉ पॉईंट फॉलो करणार आहेत. इथे तर सर्वोच्च न्यायालयाने काय केलं? लॉ पॉईंट इज केप्ट ओपन. लॉ पॉईंट इज केप्ट ओपन म्हटल्याबरोबर काय अर्थ होतो? ज्युनियर वकिलांच्यासाठी सांगतो. जर का अ या वकिलाकडे तो भाऊ गेला असेल आणि त्याने विचारलं, वकील साहेब ते काय हो बहीण भावाच्या कायद्याचं, आणि खरंच त्याला केस नसेल, वकील काय सांगतील? अरे लॉ पॉईंट ओपन आहे बघू. समजा ती भगिनी दुसऱ्या वकिलाकडे गेली आणि तिने विचारलं, सर काय ह्या मुद्द्यावरती कोणची भगिनीला हक्क आहेत, तो सांगेल लॉ पॉईंट इज ओपन बघू. म्हणजे थोडक्यात कायद्याची अनिश्चितता कशात रूपांतरित होते? कायद्याचे जास्त खटले निर्माण करण्यात रूपांतरित होते. या एका निकालामुळे अनेक प्रकारचे जास्त खटले निर्माण झाले आणि ते प्रलंबित राहिले. दिस वॉज केस ऑफ वैशाली गानोरकर वर्सेस सतीश गानोरकर. ही केस डिसाईड झाल्याबरोबर लगेचच एक 3-4 महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर आणखी एक केस आली. दॅट वॉज केस ऑफ अशोक गंगाधर शेडगे वर्सेस रमेश गंगाधर शेडगे फ्रॉम विलेज सासवड नियर पुणे. पुण्याच्या सासवडची एक केस मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर गेली, अशोक गंगाधर शेडगे वर्सेस रमेश गंगाधर शेडगे. फार छोटा इश्यू होता. जस्टिस आरजी केतकर जे आता मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत, त्यांच्यासमोर ही केस आली आणि त्यांनी सगळं ते जजमेंट वाचलं आणि ही सेड, आय डोंट ॲग्री विथ द डिसिशन ऑफ द बॉम्बे हायकोर्ट इन द केस ऑफ वैशाली गानोरकर. ते म्हणजे मला नाही मान्य ती वैशाली गानोरकरचं जजमेंट, आय डिफर. आणि मग त्यांनी डिफर झाल्याबरोबर आपले पॉईंट लिहिले की आय डिफर ऑन फॉलोईंग 7 पॉईंट्स, आय डोंट ॲग्री विथ युअर अर्लियर जजमेंट. आणि मग जेव्हा आधीचं जजमेंट तुम्हाला मान्य नसतं तेव्हा रेफरन्स करायचा असतो. कोणाकडे जर करायचा रेफरन्स? चीफ जस्टिसकडे. हे गेलं चीफ जस्टिसकडे प्रकरण की अरे ती वैशाली गानोरची केस बरोबर डिसाईड झाली नाही असं हे म्हणतात. ते गेलं चीफ जस्टिसच्या टेबलावरती, त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि मग चीफ जस्टिसच्या लक्षात आलं, अरे आपणच चूक केली. कारण आधीची वैशाली गानोरकरची केस ही चीफ जस्टिस मोहित शाह साहेबांनी डिसाईड केलेली होती. And Chief Justice Mohit Shah sir then realized, yes, Vaishali Ganorkar is not correctly decided. मी केलेली कालचा माझा निकाल हा काय बरोबर नाही, केतकर साहेब म्हणतात ते बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी 3 जजेसचं बेंच कॉन्स्टिट्यूट करून टाकलं. ही सेड दॅट लेट अस रिकन्सिडर वैशाली गानोरकर, लेट अस रिकन्सिडर दिस एंटायर इश्यू. अँड 3 जजेस बेंच वॉज कॉन्स्टिट्यूटेड बाय चीफ जस्टिस मोहित शाह सर ऑफ द बॉम्बे हायकोर्ट इन द केस ऑफ बद्रीनारायण शंकरलाल भंडारी वर्सेस ओम प्रकाश शंकरलाल भंडारी, डिसाईडेड इन द इयर 2014 बॉम्बे हायकोर्ट. मग आता मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर ही केस आली बद्रीनारायण शंकरलाल भंडारी. कोण जज होते? आता तर 3 जज होते, फुल बेंच होतं. आणि जज होते चीफ जस्टिस. आधीची केस कोणी डिसाईड केली? चीफ जस्टिस. आणि मग आता चीफ जस्टिसनी या कायद्याचा पुन्हा नव्यानं अभ्यास केला आणि सांगितलं की वी हेअर बाय ओव्हररूल वैशाली गानोरकर, दॅट इज नॉट करेक्ट लॉ, दॅट इज अ बॅड लॉ ऑफ द कंट्री. आणि मग त्यांनी पुढे सांगितलं की वी आर ह्युमन बिईंग्स, टू एरर इज ह्युमन. आम्हीसुद्धा जजेससुद्धा आम्ही ह्युमन बिईंग आहोत आणि चुकणे हा माणसाचा गुणधर्म आहे. पण त्यांनी फार स्किलफुली सांगितलं, बघा माणसं मोठी का होतात, का चीफ जस्टिस होतात, का लक्षात राहतात, ते जजमेंट का लक्षात ठेवायचं. तर त्यासाठीच ते असं म्हणतात की जस्टिस ब्रॉन्सन ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड्स,
जस्टिस ब्रॉन्सन हाउस ऑफ लॉर्ड्स ही कमिटेड एरर इन सो एंड सो जजमेंट एंड इन सबसिक्वेंट जजमेंट ही करेक्टेड हिमसेल्फ. हाउस ऑफ लॉर्ड्सच्या इतक्या मोठ्या न्यायाधीशांनी चूक केली आणि पुढच्या जजमेंटमध्ये ते म्हटले अरे मी माझी माफी मागून दुरुस्त करतो. तसंच जस्टिस भगवतीने आपल्या एका जजमेंटमध्ये असं म्हटलं आय कमिटेड एरर इन अर्लियर जजमेंट आय विश टू करेक्ट. जस्टिस ब्रॉन्सन तिथले स्वतःला दुरुस्त करतात, चीफ जस्टिस भगवती स्वतःला दुरुस्त करतात, वाय नॉट जस्टिस मोहित शाह सरदेन. मग त्यांनी सांगितलं मी स्वतःला दुरुस्त करून टाकतो आणि त्यांनी दुरुस्त केलं. ते म्हणजे सुमारे 80 पानाचं अत्यंत सुंदर जजमेंट म्हणजे बद्रीनारायण शंकरलाल भंडारी वर्सेस ओम प्रकाश शंकरलाल भंडारी 2014 बॉम्बे हायकोर्ट. आणि मग त्यांनी आधीचं सगळं धुवून टाकलं आणि त्यांनी सांगितलं की नाव हाऊ टू इंटरप्रिट ऑन अँड फ्रॉम. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळा जो घोळ झाला ना त्याचं फार सुंदर एक पॅरेग्राफ त्यांनी लिहिलं आहे, जरूर वाचा. वकिलांनी ग्रामर का वाचावं हे आपल्याला चीफ जस्टिस सांगतात. त्यांनी सांगितलं अरे इट इज नॉट द मिस्टेक बिकॉज वी डीड नॉट नो लॉ, बट हिअर वॉज द मिस्टेक आर हिअर वॉज एरर कमिटेड बिकॉज ऑफ द रिडिंग ऑफ द ग्रामर. बघा न्यायाधीशांना काय माहीत होतं, पूर्णपणे कायदा पूर्णपणे ते कोळून पेलेले होते. वरच्या कोर्टातले न्यायमूर्ती आहेत, त्यांनी स्वतः कबूल केलं चूक झाली ती ग्रामरची चूक झाली. आणि माझे सिनियर नेहमी सांगायचे की बाबा फक्त कायदा शिकू नको ग्रामर पण शिक. आणि म्हणून मला फारशा अडचणी निर्माण झाल्या नाहीत. तर आपणही आपल्या कायद्याच्या अभ्यासासोबत ग्रामरचा अभ्यास करा असं मी तर सांगतोच पण जस्टिस मोहित शाह सर सांगतात. आणि मग त्यांनी ते जजमेंट लिहिलं आणि सांगितलं की यानंतर दीज डॉटर्स दिस ॲक्ट इज रिट्रॉस्पेक्टिव्ह. किती रिट्रॉस्पेक्टिव्ह, रोशन दळवी मॅडम काय म्हणाल्या होत्या, दिस इज प्रॉस्पेक्टिव्ह. ज्या ज्या मुली 9/9/2005 नंतर जन्मलेल्या त्यांना आपण हक्क देऊन टाकूया, आधीच्यांना द्यायचे नाहीत. आता कर्नाटक हायकोर्ट काय म्हणत होतं, 17/56 नंतर जन्मलेल्या त्यांना देऊन टाकू. आता यांनी तिसरंच जजमेंट दिलं, त्यांनी सांगितलं दिस ॲक्ट इज रिट्रॉस्पेक्टिव्ह अँड ऑल डॉटर्स बोर्न वेदर आफ्टर 9/9/2005 आफ्टर 17/9/1956 ऑर इव्हन बिफोर दॅट. जर का एखादी मुलगी 40 साली जन्मलेली असेल किंवा 47 साली जन्मलेली असेल आणि जर का ती आज जिवंत असेल तिला सुद्धा हक्क देऊन टाका असं कोणी सांगितलं तर जस्टिस मोहित शाह सर इन बद्रीनारायण शंकरलाल भंडारी. सगळ्यांना देऊन टाकलं थोडक्यात आणि त्यांनी सांगितलं दिस ॲक्ट इज पार्टली प्रॉस्पेक्टिव्ह पार्टली रिट्रॉस्पेक्टिव्ह अँड पार्टली रिट्रॉॲक्टिव्ह. मग हे जजमेंट झालं. हे आत्तापर्यंत 2014 सालापर्यंत हा सगळा खेळ कुठल्या लेवलला चालू होता, स्टेट लेवल बेंगलोर किंवा मुंबई, अजून हे दिल्लीला गेलेलं नव्हतं. हे सगळं प्रकरण 2005 सालापासून 14 सालापर्यंत म्हणजे 10 वर्ष फक्त हायकोर्टातच पेंडिंग होतं. पहिल्यांदाच जी प्रकाश वर्सेस फुलवतीची केस बेंगलोर हायकोर्टाने कर्नाटक हायकोर्टाने 2010 साली डिसाईड केलेली होती तिच्या विरुद्धचं अपील कुठं पेंडिंग होतं, सुप्रीम कोर्ट. 2015 साली ती केस हिअरिंगला आली. 2010 साली पेंडिंग असलेली सर्वोच्च न्यायालयातली प्रकाश वर्सेस फुलवती ही 2015 साली हेरिंगला आली सर्वोच्च न्यायालयात अँड नाव देर वॉज इश्यू बिफोर जस्टिस गोयल ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वेदर दिस ॲक्ट दिस प्रोव्हिजन सेक्शन 6 इज प्रॉस्पेक्टिव्ह ऑर रिट्रॉस्पेक्टिव्ह. पुन्हा खल झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सांगितलं दिस ॲक्ट इज प्रॉस्पेक्टिव्ह. तुमच्या लक्षात आलं कर्नाटक हायकोर्ट काय म्हटलं, रिट्रॉस्पेक्टिव्ह. बॉम्बे हायकोर्ट काय म्हटलं, रिट्रॉस्पेक्टिव्ह. आणि सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं, दिस इज प्रॉस्पेक्टिव्ह. आणि त्यांनी सांगितलं लिव्हिंग डॉटर्स ऑफ लिव्हिंग फादर्स ऑन 9/9/2005 आर एन्टायटल टू द बेनिफिट ऑफ दिस ॲक्ट. त्यांनी सांगितलं तीनच प्रश्न विचारा. जस्टिस गोयल साहेबांचं जजमेंट हे त्यातला थोडासा भाग सोडला तर अत्यंत छानपणे लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं तीन प्रश्न विचारा. वेदर ऑन 9/9/2005 प्रॉपर्टी इज इन एक्झिस्टन्स, आहे का प्रॉपर्टी शिल्लक कुटुंबात, का आधीच विकून टाकलेली होती. दुसरा भाग, वडील जिवंत आहेत का आणि मुलगी जिवंत आहे का. जर काही ट्रिपल टेस्ट फॉलो केली तर दिस ॲक्ट इज ॲप्लिकेबल, डॉटर शॅल गेट द बेनिफिट. काय तीन प्रश्न विचारायचे, डॉटर आहे का, वडील आहेत का आणि प्रॉपर्टी आहे का. मित्रांनो प्रॉपर्टी आहे का हा प्रश्न तुम्हाला 1-2-3 वाक्यात सांगतो. हा का बरा प्रश्न उपस्थित झाला, कारण या कायद्यामध्ये एक एक्सप्लेनेशन जोडलं आहे आणि ते एक्सप्लेनेशन असं म्हणतं प्रॉपर्टी अवेलेबल ऑन ऑर प्रॉपर्टी डिस्पोज्ड बिफोर अलायनेटेड बिफोर ट्रान्सफर्ड ऑर पार्टिशन बिफोर 20 December 2004 शॅल बी एक्सक्लुडेड. म्हणजे ज्या मालमत्तेचं 20 December 2004 आधी कोणत्याही प्रकारे हस्तांतरण झालं असेल किंवा वाटप झालं असेल ती प्रॉपर्टी बाजूला सरकून ठेवा, तिला काय हे लागू करायचं नाही. का बरं 20 December 2004 दिवस आला,
कायदा तर 9/9/2005 ला अमलात आला पण आपण काय म्हणतो ती प्रॉपर्टी 20 डिसेंबर 2004 बिकॉज दिस बिल वॉज इंट्रोड्यूस इन राज्यसभा ऑन दिस 20th December 2004. लोकांना माहिती झालं होतं कायदा येणार आहे, सगळे भाऊ आता रिलीज डीड करून घ्यायच्या मागं लागलेले होते आणि मग त्यांनी ठरवलं याच्या आधीची रिलीज डीड आता इनव्हॅलिड, याच्या आधीचं डिस्पोजल आता इनव्हॅलिड, इथून पुढचं फक्त लक्षात ठेवूया. दिस वॉज द कॉन्सिक्वेन्स प्रोव्हाइडेड. आणि मग अशा प्रकारे प्रकाश वर्सेस फुलोतीचा 2015 साली निकाल लागला. आमच्यासारखे प्राध्यापक किंवा अनेक जे जेसुद्धा खुश झाले, सर काही काही निश्चितता तर आली आणि ही निश्चितता फक्त 6 महिने टिकली. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालानं आलेली निश्चितता फक्त 6 महिने टिकली आणि 6 महिन्यात परत दुसरा निकाल आला आणि दॅट वॉज द केस ऑफ दानम्मा वर्सेस अमर डिसाइडेड बाय द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टासमोर अशी केस आली की आता त्या केसमध्ये वडिलांचा मृत्यू झालेला होता, वडिलांचा मृत्यू 2005 आधीच झालेला होता, त्या भगिनीनं भावाच्या विरुद्ध खटला दाखल केला होता वाटपाचा. कोणत्या हिशोबानं? 1434. कारण 2005 आधी कोणता हिशोब होता? 1434 जुन्या कायद्याचा. मग त्या भगिनीनं जुन्या कायद्याच्या हिशोबानं 1434 शेअरच्या हिशोबानं पार्टिशनचा खटला दाखल केलेला होता आणि 9/9/2005 खटला पेंडिंग होता. वडील होते का? नाही. मग आता ह्या भगिनीनं त्यानंतर तुमच्यासारखा हुशार वकील भेटला आणि तो म्हणाला कशाला जुना कायदा, आय विल टेक द बेनिफिट ऑफ द अमेंडमेंट, दिस इज बेनिफिशियल लेजिस्लेशन अँड देअर फॉर बेनिफिशियल लेजिस्लेशन शॅल बी ॲप्लिकेबल इन माय केस. इश्यू वॉज वेदर फादर इज नॉट अलाईव्ह ऑन 9/9/2005 वेदर अमेंडमेंट इज ॲप्लिकेबल ऑर नॉट. प्रकाशने काय सांगितलं? कोण पाहिजे? वडील. कोण पाहिजे? डॉटर. काय पाहिजे? प्रॉपर्टी. या केसमध्ये काय होतं? वडील होते का? नव्हते. मुलगी होती का? होती. प्रॉपर्टी होती का? होती. मग ह्या केसमध्ये तो रूल लावायचा का नाही लावायचा? आर यू गेटिंग मी करेक्टली? काय जो फरक झाला ना तो इथूनच सुरू झाला. आणि देन टू जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट सेड येस इवन इन दिस केस अमेंडमेंट इज ॲप्लिकेबल अँड शी शॅल बी गिवन बेनिफिट ऑफ द एन्टायर प्रॉपर्टी लाईक अ सन, शी शॅल बी मेड अ को पार्टनर. झाला का नाही फरक? 3 ट्रिपल टेस्ट जे कशावर आली, ड्युअल टेस्ट. आणि मग ह्या सगळ्या फरकामुळे काय झालं तर शेवटी तिसरी केस निर्माण झाली विदिन 3 मंथ्स टाईम, मंगमल व्हर्सेस टी बी राजू. अँड इन दिस केस ऑफ मंगमल व्हर्सेस टी बी राजू बोथ द केसेस वेर सायटेड बिफोर द सुप्रीम कोर्ट. कोर्टासमोर एका वकिलाने ही केस टाकली, दुसऱ्या वकिलाने ती केस टाकली. वेदर दिस केस इज करेक्ट ऑर दिस केस इज करेक्ट, काय फरक होता एक वाक्यात? जर का प्रकाश व्हर्सेस फुलोती पाहिजे तर वडील जीवन पाहिजेत, मुलगी जीवन पाहिजे, प्रॉपर्टी उपलब्ध पाहिजे. आणि जर का दानामाची केस लावायची तर फक्त मुलगी पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, वडील नसले तरी चालतील. ह्या दोनपैकी कोणची टेस्ट लावायची असा मुद्दा कोणासमोर उपस्थित झाला? कोणत्या केसमध्ये झाला? मंगमल व्हर्सेस टी बी राजू बिफोर द 2 judges bench ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड दे सेड दानामा इज नॉट करेक्टली डिसाइडेड. दिस इज द कंट्रोवर्सी वी हॅव टू सी. त्यांनी सांगितलं दानामाची केस काय बरोबर डिसाईड झालेली नाही. कोणची केस बरोबर डिसाईड झालेली आहे? द केस ऑफ प्रकाश व्हर्सेस फुलवती इज करेक्टली डिसाइडेड, लिव्हिंग डॉटर्स ऑफ लिव्हिंग फादर्स. मग अशा रीतीनं आता सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये काय झालं तर दोन जजेस. आपण हे चुकले का वगैरे असं आपण कधीच म्हणायचं नाही, कारण आपल्याकडनं वकिलाकडनं नेहमी रिस्पेक्टफुल बिहेवियर अपेक्षित असतं. आपण चुकलो तर चुकलो म्हणायचं, जे चुकलो तर आपण विसंगती म्हणायचं. आणि मग तिथे म्हणायला लागलो आपण हे दोन जज विरुद्ध हे दोन जज विरुद्ध हे दोन जज यांची विसंगती निर्माण झाली आणि ही विसंगती निर्माण झाल्याबरोबर त्याच सुमारास दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर एक केस निर्माण झाली, विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा. आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या ओरिजिनल ज्युडिक्शनमध्ये ही केस निर्माण झाली आणि ही जेव्हा केस निर्माण झाली शेवटी त्या केसचा निकाल लागला आणि त्या केसमध्ये कोर्टाने सांगून टाकलं की डॉटर नीड नॉट बी अलाईव्ह. ती केस सुप्रीम कोर्टात आली. आपल्याकडे फार लांब आहे, बेंगलोरवरनं किंवा मुंबईवरनं तिकडे जायचं म्हणजे मित्रांनो 1100 किलोमीटर जावं लागतं आपल्याला. मुंबई दिल्लीत काय आहे? जे सुप्रीम कोर्टात गेले असतील त्यांना माहिती आहे, एक मुख्य चौक आहे, तिकडं दिल्ली हायकोर्ट, इकडं सुप्रीम कोर्ट. फक्त पायी चालत आलं तरीसुद्धा सुप्रीम कोर्टात अपील करता येतं. आणि मग नेमकं ह्या केसमध्ये तसंच घडलं. ही जी केस विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा विच वॉज डिसाइडेड बाय दिल्ली हायकोर्ट इन ओरिजिनल साईड वॉज अप्लाईड टू सुप्रीम कोर्ट. गेलं सुप्रीम कोर्टात प्रकरण. सुप्रीम कोर्टात गेल्याबरोबर तिथल्या विद्वान वकिलांनी न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिलं. काय लक्षात आणून दिलं? सर देर आर सच इनकॉन्सिस्टंट जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. हे दोन असं म्हणतात, हे दोन असं म्हणतात, हे दोन असं म्हणतायत, काहीतरी एकदाच त्याचा सोक्ष्मोक्ष करून टाकावं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं दिस केस शुड बी रिफर टू द लार्जर बेंच ऑफ 3 जजेस.
आणि मग त्यांनी ठरवलं की आता याचा कुठेतरी सोक्षमोक्ष करू आणि आपण आता तीन जजेसकडे हे प्रकरण पाठवूया. मग ते तीन जजेसकडे पाठवण्यात आलं अँड दॅट अल्टिमेटली वॉज डिसायडेड ड्युरिंग पॅन्डेमिक पिरियड, दॅट इज 11 ऑगस्ट 2020. 11 ऑगस्ट 2020 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींनी अशा प्रकारचं हे निकालपत्र दिलं आणि ते आता आहे अंतिम निकालपत्र, विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा, decided on 11th August 2020 and judgment has been authored by Justice Arun Mishra of Supreme Court. मग हे तीन जजेस निकालपत्र जे आहे ते आपण आता पुढच्या 10 मिनिटात विश्लेषण करूया. सो नाऊ दे हॅव सेड, त्यांनी आता सांगितलं की प्रकाश वर्सेस फुलवती इज रॉंग डिसिशन, इज हेअर बाय ओव्हर रोल्ड. मंगमल वर्सेस टी बी राजू इज हेअर बाय ओव्हर रोल्ड. दानमा वर्सेस अमर टू सम एक्सटेंट इज ओव्हर रोल्ड. त्यांनी सांगितलं की ह्या दोन केसेस तर आम्ही ओव्हरूल करतो आहे, दानामीची केस पार्टली ओव्हरूल करतो आहे, अँड देन दे लेट डाऊन अ फायनल फॉर्म्युला, ॲटलिस्ट फॉर प्रेझेंट फायनल फॉर्म्युला, अँड दॅट इज दे सेड प्रॉपर्टी शुड बी अवेलेबल, डॉटर शुड बी अलाईव ऑन 992005, हाऊ एव्हर फादर नीड नॉट बी अलाईव ऑन 992005. आज जर का आमच्या एखाद्या ज्युनियर वकिलांच्याकडे एक भगिनी किंवा भाऊ आला आणि त्यांनी प्रश्न विचारला की मॅडम किंवा सर काय करायचं ह्या केसमध्ये, तिनंच प्रश्न विचारा. काय प्रश्न विचारा? वेदर ऑन 992005 प्रॉपर्टीज अवेलेबल ऑर नॉट. अवेलेबल म्हणजे काय? तिचं पार्टिशन झालं आहे का, ती विकली गेली काय? जर का 20 डिसेंबर 2004 आधी विकली असेल तर विचारच नाही करायचा, पण जर ती उपलब्ध असेल प्रॉपर्टीज अवेलेबल. आणि काय पाहिजे? डॉटर शुड बी अलाईव. आणि मग का त्यांनी सांगितलं बट फादर इज नॉट अलाईव्ह, नीड नॉट बी नेसेसरी. मुलगा वडील 9/9/2005 जिवंत असण्याची बिलकुल जरुरी नाही, दोनच गोष्टी हव्यात. सो लॉ हॅज बीन सेटल, डॉटर मज बी अलाईव्ह अँड प्रॉपर्टी मज बी अवेलेबल. बट इन दिस केस, केस इज नॉट लिमिटेड ओनली टू धीस. ही केस आहे ना मित्रांनो, सुमारे हे 120 पानाचं जजमेंट आहे, अत्यंत सुंदर जजमेंट आहे. ज्युनियर वकिलांनी हे जजमेंट सगळं वाचावं. त्याचं कारण असं की आपला ग्रह असा होता कामा नये, हे जजमेंट फक्त सेक्शन 6 आहे काय, हे फक्त 6 जजमेंट नाही, हे जे जजमेंट आहे याच्यामध्ये सुमारे 70-80 केसेस ह्या पार्टिशनवरच्या लिहिलेल्या आहेत. दिस इज अ कॉम्पेंडियम, अ गाईड फॉर पार्टिशन सूट्स. पार्टिशनच्या दाव्याच्या संबंधाने सुद्धा हे उत्तम प्रकारचं गाईड आहे मित्रांनो, आणि म्हणून आपण हे जजमेंट सगळं वाचलं पाहिजे. काय झालं तर याच्यात इश्यू होता कशा प्रकारचं पार्टिशन असायला पाहिजे होतं, व्हॉट इज पार्टिशन. आणि ह्या कायद्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे, पार्टिशन मीन्स पार्टिशन बाय डिक्री ऑफ द कॉर्ट ऑर बाय पार्टिशन बाय रजिस्टर्ड डॉक्युमेंट. जर का 20 डिसेंबर 2004 आधीचा आपल्याला इफेक्ट पाहायचा असेल तर ते डॉक्युमेंट कसं पाहिजे, रजिस्टर्ड, किंवा कसं पाहिजे, डिक्री ऑफ द कोर्ट. पण इथेच तर मोठी गफलत झाली, विशेष करून महाराष्ट्र प्रांतासारख्या प्रांतामध्ये. आणि काय गफलत आहे ना, वेळ काय गफलत झाली नेमकी, इथे गफलत इथेच झाली की जे जी मंडळी विशेष करून रेव्हेन्यूला वकिली करतात त्यांना माहिती आहे आपल्याकडे विशेष करून शेतजमिनीचं कसं वाटप होतं, सेक्शन 85 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. आणि काय आहे सेक्शन 85 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966? आम्हीच आमच्या ज्युनियर डेजमध्ये अशा प्रकारचे सगळे मिळून शेकडो खटल्यांच्यामध्ये आपण असं पार्टिशन केलं आहे. गावगावचं पार्टिशन कसं असतं खेडेगावांच्यामध्ये, 85 महाराष्ट्र लँड रेव्हन्यू कोड. आणि काय असतं 85 लँड रेव्हन्यू कोड, ना आम्ही कोर्टात जातो ना आम्ही रजिस्टर कचेरीत जातो, कुठे जातो, मामलेदारकडे जातो. 85 आम्ही काय करतो तर मामलेदारकडे जातो, अर्ज देतो, तख्ता जोडतो, आमच्या ॲफिडेविट किंवा जबाबदारी देतो आणि सांगतो आमच्या भावांच्यामध्ये असं वाटप झाले, हे त्याला हे त्याला, आमचे हे स्टेटमेंट, हे आमचं ॲफिडेविट, आणि त्याप्रमाणे नोंद होते. अशा हजारो नोंदी महाराष्ट्रात झालेल्या होत्या. मग ते आता रिओपन करायच्या का, कारण ह्या कायद्यात तर दोनच पार्टिशन सांगितले, कोणचे दोन, रजिस्टर्ड पाहिजे किंवा मग डिक्री ऑफ द कोर्ट. आणि हे आमचे झालेले खेडेपाड्यातले सगळे पार्टिशन तर याच्यात बसतच नव्हते. व्हॉट इज द इफेक्ट देअर ऑफ वॉज द क्वेश्चन बिफोर द सुप्रीम कोर्ट. आणि मग सुप्रीम कोर्टाने शेवटी सांगितलं की दॅट एनी पार्टिशन इन्क्लुडिंग ओव्हरऑल पार्टिशन कायद्यात नसताना सुद्धा, या कायद्यात नसलेली गोष्ट सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटच्या तोंडी घातली आणि त्यांनी सांगितलं इवन ओव्हरऑल पार्टिशन विल बी व्हॅलिड पार्टिशन बट दॅट शुड बी सपोर्टेड बाय लॉंग स्टँडिंग एंट्रीज इन द पब्लिक रेकॉर्ड. मात्र कसं पाहिजे ते, त्याच्या पृष्ठ्यर्थ अनेक वर्षाच्या अशा नोंदी असल्या पाहिजेत. जर का पब्लिक रेकॉर्ड सपोर्टिंगला असलं मग ओव्हरऑल पार्टिशन पण व्हॅलिड होईल असं सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये सांगून टाकलं. आणि मग अशा प्रकारची ही केस डिसाईड झाली आणि अंतिम ठरलं की डॉटर मस्ट बी अलाईव्ह, प्रॉपर्टी मस्ट बी अवेलेबल, हाऊ एव्हर फादर नीड नॉट बी अलाईव्ह.
मग सगळ्यांना वाटलं की संपलंय. 2008 साली लॉ कमिशन ऑफ इंडियानं आपला 2008 रिपोर्ट पाठवला आहे. 2008 साली 2008 रिपोर्ट पाठवला आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं ऑलरेडीच आधीच की अरे हे ओरल पार्टिशनची थिअरी पण असू द्या, कारण हिंदू कुटुंबात ज्यामध्ये अनेकदा कसं पार्टिशन होतं, जे रेव्हेन्यूला प्रॅक्टिस करतात ते पाहत असतील, भाऊभाऊ अर्ज देत असतात, आम्ही वडील म्हणतात की खालीलप्रमाणे ते जमीन खात आहेत वहिवाटीत आहेत त्याप्रमाणे नोंदी व्हाव्यात, तसं वाटप होतं आमच्याकडे, ज्याच्या हिश्श्याला त्याचं वाटप होतं आहे त्याच्याप्रमाणे ताबे असतात, त्याच्याप्रमाणे वहिवाटी होतात, त्याच्याप्रमाणे नोंदी होतात. वेदर दोज पार्टिशन्स आर व्हॅलिड ऑर नॉट वॉज द क्वेश्चन. नाऊ सुप्रीम कोर्ट सेड येस, सच पार्टिशन्स आर व्हॅलिड इफ देर इज अ पब्लिक रेकॉर्ड ॲज द एव्हिडन्स देअर ऑफ. दिस इज द ब्युटी ऑफ दिस जजमेंट. आणि मग जेव्हा अशा प्रकारचं जजमेंट आलं, त्या जजमेंटच्या शेवटी कोर्टाने एक फार सुंदर वाक्य वापरलं आहे, ते कोर्टाच्या आधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा रेफरन्स देऊन सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, दॅट सन इज अ सन टिल ही ब्रिंग्स द वाईफ. आपला मुलगा आपला आपला असतो जोपर्यंत तो बायको घेऊन येतो. डॉटर इज अ डॉटर फॉर लाईफ. सन कुठपर्यंत आपला मुलगा असतो, तो लग्न करून बायको आणतो तोपर्यंतच आपला, आणि मुलगी जी असते ती आयुष्यभर आपली असते, असं शेवटचं वाक्य सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आणि या खटल्याचा निकाल झाला. या सगळ्यांना असं वाटलं की बरं झालं केव्हा तरी एकदा ठरलं. दोनच गोष्टी विचारू, मुलगी आहे का, प्रॉपर्टी आहे का, आणि जर का प्रॉपर्टी नसली तरी चालेल. मग हे सगळं होत असताना प्रश्न उपस्थित होतो, हा कायदा जशाच्या तसा महाराष्ट्रामध्ये लागू होतो का. हे झालं जजमेंट भारतासाठीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल मला, हा कायदा जशाचा तसा पुण्यात लागू होत नाही. विनीता शर्माचं जजमेंट असंच असं पुण्यात वाचायचं नाही. पुण्यात कसं वाचायचं, शरद पवार साहेबांना मध्ये घालून वाचायचं. साहेबांनी जे आपल्या भगिनींच्यावरती हे हक्क दिलेले होते, ते जे प्रदान केलेले होते, ते कधी केले होते, 22 जून 1994. जर का आमच्या अविवाहित का होईना, पण अविवाहित बहिणीला 1994 साली हक्क मिळाले असतील आणि ती भगिनी समजा 2000 साली मयत झाली असेल, तिला हक्क कधी मिळाले होते, 1994 ती मयत कधी झाली, 2000 मग ती 2000 मयत होताना तिला कशा प्रकारचे हक्क होते, ॲब्सोल्यूट लाईक सन. ती पूर्णांशानं भावासारखी मुलासारखी पूर्ण मालक होती. ती मेली किंवा मृत्यू झाला तेव्हा ती काय होऊन मृत्यू झाली, पूर्ण मालक होऊन मृत्यू झाली. वेदर ऑन 9-9-2-0-0-5 दिस डॉटर इज नीड टू बी अलाइव. आर यू गेटिंग मी करेक्टली? ज्युनियर वकिलांसाठी पुन्हा रिपीट करतो, आपलं सुप्रीम कोर्टाचं शेवटचं जजमेंट काय सांगतं की 9-9-2005 कोण जिवंत पाहिजे, मुलगी. पण महाराष्ट्रातली ही मुलगी जिवंत असण्याची जरुरी नाही. कोणची मुलगी, जी मुलगी 9-9-2005 अविवाहित होती आणि ती 2005 आधी मयत झाली असेल तर ती जिवंत असायची जरुरी नाही. तिच्या वारसाला हे सगळे बेनिफिट मिळण्याची गरज आहे, कारण तिचे हक्क या अमेंडमेंटशी निगडीत नसून आधीच्या अमेंडमेंटशी निगडीत होते. म्हणजे आधीच्या अमेंडमेंटनं दिलेले हक्क या अमेंडमेंटने काढून घेतले का, असाच प्रश्न ना. जर का 1994 अमेंडमेंटनं हे हक्क दिले असतील तर 2005 अमेंडमेंटने ते कधी काढून घेतले नव्हतेच, मग ते कंटिन्युअस राहिले. आणि म्हणून हा कायदा विनीता शर्माचं जजमेंट जशाच्या तसं महाराष्ट्रात लागू होत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या मुली 22 जून 1994 अविवाहित होत्या त्या आता 9-9-2005 जिवंत असण्याची जरुरी नाही, तिचे वारस पण क्लेम करू शकतात. रिसेंटली देर इज अ जजमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच डिलिव्हर्ड बाय जस्टिस कंकनवाडी मॅडम ऑफ औरंगाबाद बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट. आणि त्यांनी 2021 साली एक जजमेंट दिलं आहे आणि ह्या आधीच्या आणि नंतरच्या कायद्याचा पूर्ण उहापोह त्या जजमेंटमध्ये त्यांनी केलेला आहे. अशा पद्धतीनं आता आम्ही आमच्या ह्या भगिनींना पूर्ण हक्क देऊन टाकलेत. आणि आपण जसं साहेब म्हणाले तसं आपण हा जो व्याख्यान होतं हे दोन भागात करायचं ठरलं होतं, त्यातला पहिला भाग आपण इथे संपवण्याच्या मार्गावरती आहोत. हे करत असताना असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे की या प्रकारामध्ये नेमकं एका विद्यार्थ्यानं एका वकील मित्रांनं मला एकदा प्रश्न विचारला की म्हणे सर तुम्ही सगळं सांगितलं, तासभर सगळं सांगितलं, कोण चुकलं काय चुकलं, हे जज काय म्हटले ते जज काय म्हटले, पण तुम्ही तुमचं नेमका जो फरक होता ना काय चुकलं मुळात ते काय सांगायचं राहून गेलं. मी त्यांना म्हटलं बाबा एक वेळी तुम्हाला सांगतो, आग लागली रामेश्वरी, बंब पाठवला सोमेश्वरी. तो नवीन मुलगा असल्यामुळे
त्याला समजलं नसावं किंवा त्यांनी माझी फिरकी घ्यायचं ठरवलं असावं. तर मग त्यांनी पुन्हा विचारलं, सर मला काय समजलं नाही. मी त्याला म्हटलं, बघ की हा कायदा आला कशासाठी आणला, कायदा टू कन्फर प्रोटेक्शन ऑन डॉटर्स. खरं पाहता ह्या कायद्याची जर का आपण ज्युनियर वकिलांनी घरी गेल्यानंतर बारकाईने जर पाहिलं ना, ते हा कायद्याचं प्रियांबल किंवा प्रस्तावना लिहित असताना पार्लमेंटकडून मोठी चूक झाली होती आणि ती चूक पार्लमेंटच्या नंतर लक्षात आली. कशी चूक झाली तेव्हा? ती चूक अशी झाली आणि होती, अजूनही त्या ड्राफ्टमध्ये आहे, त्या प्रियांबलमध्ये असं लिहिलं आहे, सो एज टू अमेलरेट द फिनान्शियल पोझिशन ऑफ हिंदू फिमेल. त्यांचं आर्थिक स्तर उंचवायचं आहे, बरोबर होतं, याच्यात काही चूक नव्हती. अँड टू डू अवे विथ द एविल्स ऑफ डॉवरी. डॉवरी नष्ट करण्यासाठी आम्हाला कायदा आणायचा आहे. खरं पाहता डॉवरी नष्ट करणे हा कायद्याचा उल्लेख होता का? नाही. कारण डॉवरी नष्ट करण्यासाठी डॉवरी कोण मागत होता? तिथं तिला कुठं जाळलं जात होतं? नवऱ्याच्या घरात. आम्ही बंब कुठे पाठवला? भावाच्या घरात. म्हणजे खरं पाहता तरतूद अशी करायला पाहिजे होती, जिथं आग लागली तिथे विझवायच्याऐवजी तुम्ही भावाच्या घरी विझवायचा प्रयत्न केला, ही चूक राहून गेली. ह्याच अशाच एका डिस्कशनमध्ये मी सरस सांगत होतो, अरे हाच तो कायदा आहे की ज्याने भारतामध्ये तमाम भाऊबीजा बंद करून टाकल्यात, रक्षाबंधनं बंद करून टाकलीत, आणि बहीण भाऊ आता भेटत आहेत तर ते कोर्टामध्ये वकिलाच्या माध्यमातून भेटत आहेत. मग त्यांनी मला सांगितलं, त्या एका वकिलांनी प्रश्न विचारला, नंदुरबारमध्ये आमचं एक व्याख्यान चालू होतं, त्याने मला असा प्रश्न विचारला, सर हे तुम्ही सगळं सांगितलं की ते धर्माने चुकलं, पार्लमेंट चुकलं, कोर्ट चुकलं, तुमचं काय मत आहे? म्हटलं. आणि मित्रांनो, सिनियर वकील नेहमी आम्हाला परवडतात, कारण ते असं विचार करतात, समजा भाई असतील आमचे, अध्यक्ष असतील, ते असा विचार करतात सरांना कशाला अडवायचं नसेल, तरी आपण नंतर भेटू, एकांतात भेटू. पण तरुण माणूस असतो ना, तो तरुण माणूस आमचा कपडे काढण्याचा कार्यक्रम स्टेजवरतीच करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी सगळा सरळ प्रश्न विचारला की सर, तो म्हटलं हे सगळं झालं पण तुम्ही स्वतःचं मत काय सांगितलं नाही, काय करायला पाहिजे होतं, व्हॉट शुड बी युअर सजेशन? म्हटलं, बघ बाबा माझी सजेशन फार सोपी आहे, काय करायला पाहिजे होतं ते तुम्हाला सांगतो. की आधी आपण तिला कुठं दिलं? 56 कायद्याने काय दिलं? बाय डेथ ऑफ द फादर. जन्मदा काही नव्हतं दिलं, बाय डेथ ऑफ द फादर. 94 महाराष्ट्रात काय दिलं? बाय बर्थ. 9/9/2005 काय दिलं? बाय बर्थ. हे कुणीकडे दिलं आपण सगळं? कोणाच्या घरात दिलं हे सगळं संरक्षण? बापाच्या, मुलाच्या, भावाच्या. हे संरक्षण आणखी कुठं पाहिजे होतं? नवऱ्याच्या. एखादी स्त्री लग्न होऊन जाते आणि जर का तिचा नवरा तिच्या 70 किंवा 80 वर्षापर्यंत जिवंत असेल, मित्रांनो, त्याला एक गुंठ्याचा पण हक्क नसतो. असतो का? नाही. का? नवरा मेल्याशिवाय, क्लासवरनं इयर झाल्याशिवाय तिला कोणताच हक्क प्राप्त होत नाही. होतो का? प्राप्त नाही. म्हणजे नवऱ्याच्या लाईफटाईममध्ये हिंदू भगिनीला काहीही हक्क नाहीत. मग काय व्हायला पाहिजे होतं? जसं आपण इकडं ती वडिलाचा मृत्यू झाला 1/4, ती जन्मली 1/2, इक्वल शेअर. आता माझं म्हणणं असं होतं, त्या वकिलाला मी सांगितलं की ही गोष्ट लग्नाशी निगडीत ठेवा, आणि जेव्हा शुभ लग्न सावधान असे अक्षदा पडायला लागतील, त्यासोबतच तिला नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये अर्धा हिस्सा देऊन टाका. एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ. तिकडं भावाच्याकडे द्यायलाच पाहिजे, इथे पण देऊन टाका, आणि सगळ्या प्रश्नाची सगळे प्रश्न आपोआप संपतील आणि तिला हक्कही प्राप्त होईल. मात्र त्यासाठी काय पाहिजे? तर राजकीय इच्छाशक्ती हवी असते. हे सगळं होत असताना मित्रांनो, एक सोपीशी गोष्ट मला एकाने विचारली. सर म्हटलं, तुम्ही प्राध्यापक आहात, वकील पण आहात, अनेक ठिकाणी भाषणं देत आहात, आणि मग ते सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे, इतके उच्च उच्च न्यायमूर्ती असतात, त्यांचं कुठं गफलत झाली असेल? म्हटलं, माझी गफलत विचारली असती तर चाललं असतं. स्टेजवरती जेव्हा एखादा वकील मला विचारतो, एवढ्या लोकांची काय गफलत झाली असेल? कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती होती. आपण जर का ते न्यायमूर्ती असे चुकले म्हणायची गोष्ट नाही, कारण नेहमी आपण काय करायला पाहिजे, न्यायमूर्तीच्या वैयक्तिक बिहेवियरविषयी कधी आपण टीका करायची नसते, मात्र मेरिट्स ऑफ द जजमेंट कॅन बी डिस्कस्ड विदाउट टचिंग द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. मग आम्ही सावधपणे, कधी नव्हे तो सावध झालो, कारण आपण सगळे लॉ अबायडिंग आहोत आणि मी तर मोस्ट ओबिडियंट ऑफ द लॉ अँड सिस्टीम. मग मी त्याला सांगितलं की बाबा रे, ह्या सगळ्या सिस्टीममध्ये काय चुकलं? तर ऑन अँड फ्रॉम या शब्दाचा अर्थ काढायचं चुकलं. काय चुकलं? हे जे 15 गेले ना मित्रांनो, हे 15 फक्त 2 शब्दासाठी गेले, ऑन अँड फ्रॉम. तिथे बघा, ऑन आर आर नाही, तिथे ऑन आर फ्रॉम असे शब्द नाहीत, ऑन अँड फ्रॉम. मग ऑन अँड फ्रॉम असे शब्द का वापरले असतील आणि ते कसे वाचायचे? वॉज द क्वेश्चन बिफोर 2 High Courts ॲज वेल ॲज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन ऑल जजमेंट्स. आणि त्याचं सुंदर विश्लेषण आपल्याला कोणी केलं असेल तर ते विश्लेषण आम्हाला करून दिलं, ते करून दिलं जस्टिस मोहित शाह सर.
त्या बद्रीनारायण शंकरलाल भंडारीचे केसमध्ये त्याने याचं अत्यंत सुंदर विश्लेषण दिलं आहे. आणि ते असं म्हणतात, अगेन रीड अँड रीड सेक्शन 6. काय सांगतो सेक्शन 6? कधीपासून आमची डॉटर आम्ही कोपार्सनल करून टाकली, आम्ही तिला कोपार्सनल केलं सबस्टिट्यूटेड अमेंडमेंटनी. कधीपासून कोपार्सनल करून टाकलं? बाय बर्थ. 9/9/2005 नाही केलं आम्ही तिला. कधीपासून केलं? बाय बर्थ. म्हणजे जर का एखादी भगिनी ही 1940 साली जन्मलेली असेल आणि 9/9/2005 जिवंत असेल, ती येते का नाही याच्यामध्ये? तिला आहे का नाही हा हक्क? दॅट इज हर राईट ऑन हर बर्थ. म्हणजे ऑन शब्द कशाशी निगडीत आहे? बर्थशी. ऑन शब्द कशाशी निगडीत आहे? ती केव्हापासून कोपार्सनल झाली? ती कोपार्सनल काय आज नाही झाली, आम्ही तिला जन्मापासूनच कोपार्सनल करून टाकलं. हक्क कधी दिले? फ्रॉम 9/9/2005. हा फरक होता मित्रांनो, सगळ्यांच्या लक्षात येते? ज्युनियर वकिलांना समजलं? आम्ही तिला कोपार्सनल कधी केलं? जन्मतः 1940 साली पण कोपार्सनल करून टाकलं. पण तिला आम्ही हक्क कधी दिले? फ्रॉम 9/9/2005. हा जो फरक होता ऑन त्याच्याशी आणि फ्रॉम ह्याच्याशी, हा नीट अर्थ काढला गेला नाही आणि म्हणून ही विसंगती निर्माण झाली, अशा प्रकारची ही गोष्ट होती. मित्रांनो, हा झाला सेक्शन 6 पुरता सगळा आपला उपद्रव. याशिवाय आपल्याला पुढचे काही सेक्शन्स आहेत आणि घ्यायचे आज का नको? बरं, तर आपण जे सेक्शन 8 आहे तो सेक्शन 8 याच्यापेक्षा पण महत्त्वाचा आहे. साधारणपणे 1-1.5 तासाचा विषय आहे की आता पुण्यामध्ये कोपार्सनरी असते का? आपल्या शेजारच्या किंवा एखाद्या नातेवाईकांच्या घरामध्ये एखाद्या हिंदू पुरुषाचा मृत्यू झालेला असेल आणि त्या भावाभावांचं वाटप करायची वेळ असेल, आहे का कोपार्सनरी? तर याच्यासाठी आपल्याला सेक्शन 8 विश्लेषण करायला पाहिजे. ते सेक्शन 8 विश्लेषण आपण दीपावळीनंतर असंच 1-1.5 तास बसूया आणि आपण तेव्हा ते विश्लेषण करूया. मित्रांनो, यासोबत असंच एका ठिकाणी गेलो होतो टू शेअर लास्ट व्ह्यू. एक शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. असंच एका ठिकाणी मी गेलेलो होतो, एक वकील उभा राहिला. तो म्हणला, सर मी सगळं ऐकलं तुमचं आणि तुम्ही सांगितलं प्रॉस्पेक्टिव्ह, रिट्रॉस्पेक्टिव्ह, रिट्रोॲक्टिव्ह असे बरेच तुम्ही शब्द वापरलेत. काय असतं हे प्रॉस्पेक्टिव्ह, रिट्रॉस्पेक्टिव्ह आणि रिट्रोॲक्टिव्ह? मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं ते जे सेशन आमचं चालू होतं त्यात माझ्यापेक्षा 2 विद्वान आणखी 2 व्याख्याते हजर होते. एक तर आपले महाराष्ट्रीय ॲडव्होकेट जनरल, ते स्वतः हजर होते, आणि एक आमचे नाशिकचे जे मित्र आहेत ते जयंत जायभावे साहेब, ते पण हजर होते. आम्ही तिघंजण एकत्र पद्धतीने इंटरव्ह्यू पद्धतीने ते बोलत होतो आणि त्या तिघांना त्या वकिलाने प्रश्न विचारला की सर हे आम्हाला प्रॉस्पेक्टिव्ह, रिट्रॉस्पेक्टिव्ह आणि रिट्रोॲक्टिव्ह काय नीट समजत नाही, जरा सांगितलं तर बरं होईल म्हटले. आणि मग आम्ही तिघांनी चर्चा केली, असेच बसलेलो होतो, तिघांनी चर्चा केली, सांगण्याचा प्रयत्न केला. तो विद्यार्थी वकील तसा हुशारच होता. तो म्हणला, सर ह्या 3 पैकी 1 समजलं तुम्ही सांगितलेलं. म्हटलं काय समजलं? तर मी त्याला सांगितलं होतं की जर का ही 9/9/2005 आहे तर पुढे गेलं तर प्रॉस्पेक्टिव्ह. तो म्हणला, सर समजलं. मग तो म्हणलं, सर रिट्रॉस्पेक्टिव्ह काय समजत नाही? आम्ही पुन्हा उभं राहिलो आणि त्याला सांगितलं जर का मागे गेलं तर रिट्रॉस्पेक्टिव्ह, म्हणजे जर का 9/9/2005 पुढे गेलो प्रॉस्पेक्टिव्ह, जर का 17/56 गेलो किंवा आधी गेलो तर रिट्रॉस्पेक्टिव्ह. मग तो म्हणलं, सर दोन्ही समजलं, पण तिसरं नाही समजलं. म्हणलं, व्हॉट इज रिट्रोॲक्टिव्ह? सर म्हणला, रिट्रोॲक्टिव्ह एकदा सांगा. आम्ही तिघांनी डिस्कशन केलं, त्याला समजावून सांगितलं, पण त्याला एकतर समजलं नाही किंवा त्यांनी नाही समजलं असं दर्शवलं. आणि तो म्हणला, सर हे काय समजत नाही. आम्ही तिघांनी चर्चा केली आणि त्या चर्चेतनं असं ठरलं की जेव्हा आपले शब्द अपुरे पडतात तेव्हा कृती पुरेशी असतात. आपले शब्द अपुरे असतात तेव्हा कृती पुरेशी असते. मग असं ठरलं तिघाच्या विचारांती की त्याला एक कृती करून दाखवायची आणि मग त्याला ती कृती करून दाखवली, ती तुम्हाला करून दाखवतो आणि संपवतो. आणि मग थोडक्यात, जर का हा 9/9/2005 हा प्लॅटफॉर्म आहे, जर का इथून पुढे गेलं तर प्रॉस्पेक्टिव्ह, जर का हा 9/9/2005 आहे आणि 17/56 किंवा त्याच्या आधी गेलो तर रिट्रॉस्पेक्टिव्ह. प्रॉस्पेक्टिव्ह समजलं, रिट्रॉस्पेक्टिव्ह समजलं. आणि मग त्याला मी सांगितलं की मी 9/9/2005 उभा आहे आणि मागे बघत जर का पुढे गेलो. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचं ॲप्लिकेशन असतं, पण लक्षात ठेवा, कायदा ज्युरिस बेंथॅम सांगतो. भाईंना माहिती आहे, त्यांनी शिकवलेला आहे ज्युरिस प्रुडन्स. कायदा ज्युरिस बेंथॅम त्याच्या पुस्तकात सांगतो, लॉ इन द चेंजिंग सोसायटी, तो कधी असा फास्ट नसला पाहिजे, तो सारखा बदलता असला पाहिजे, समाजाच्या गरजा घेऊन तो बदलला पाहिजे. नाही झालं की काय होतं हे दिल्ली हायकोर्टात घडलं ते शेवटची केस तुम्हाला सांगतो. सुजाता शर्मा वर्सेस मनुगुप्ता.
जर का कायदा योग्य पद्धतीने बदलला नाही, कायदा जर का रिजिड झाला, लंबकासारखा एकदम रिजिड झाला, तर काय होतं ह्या सुजाता शर्मामध्ये आपल्याला दिसतं. ती सुजाता शर्मा वर्सेस मनु गुप्ता, केस वॉज डिसाइडेड बाय दिल्ली हायकोर्ट जस्टिस नजमी वजीरी ऑफ दिल्ली हायकोर्ट. ती केस आपण एक 5 मिनिटांमध्ये बघूया. दिल्ली जसं आपल्यामध्ये शेजारी आपल्या वेगवेगळी गावं आहेत आणि मोठे जमीनदार असतात, त्याच्या कोट्यवधी रुपयाच्या किमती असतात, तसं दिल्ली शहराच्या भोवती मोठमोठे फार्म हाऊसेस असतात, तिथे लग्न कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम चालतात आणि एकेका फार्मशी किंमत 100-100 कोटी रुपये असते. अशा प्रकारचं एक कुटुंब होतं, सुजाता शर्मा वर्सेस मनु गुप्ता. गुप्ता नावाची फॅमिली होती आणि त्या गुप्ता नावाच्या फॅमिलीमध्ये वडील होते, 2 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. असे 4 जणांचं कुटुंब होतं आणि त्या 4 जणांच्या त्या कुटुंबामध्ये अशा प्रकारची मोठी इस्टेट होती. मग ह्या 4 जणांच्या त्या कुटुंबामध्ये मोठी इस्टेट होती. वडिलांचा मृत्यू झाला, खाली किती राहिले, 3, मोठी भगिनी, धाकटी भगिनी आणि धाकटा भाऊ. हे मोठ्या भगिनीचं लग्न झालं होतं, ती सुजाता शर्मा या नावानं शर्मा कुटुंबात विवाहित होऊन गेलेली होती आणि आता यांच्या कुटुंबात किती लोक राहिले, 2, धाकटा भाऊ आणि धाकटी भगिनी. पण ह्या बहीण आणि भावाचं वितुष्ट आलं वडिलाच्या मृत्यूनंतर. ह्या बहिणीनं भावाच्या विरुद्ध एक खटला दाखल केला वाटपासाठीचा. तो खटला दाखल केल्याबरोबर हा भाऊ तिथे हजर झाला. केस वॉज डिसाइडेड बाय ओरिजिनल साईड ऑफ दिल्ली हायकोर्ट. जसं मुंबई उच्च न्यायालय ओरिजिनल साईड आहे, तशी दिल्ली उच्च न्यायालयालासुद्धा ओरिजिनल साईड आहे आणि त्या ओरिजिनल साईडकडे हा खटला चालला. जस्टिस नजमी वजीरी ही डिसाइडेड द केस. तो भाऊ पहिल्या तारखेला हजर झाला, त्याने हात जोडले आणि त्याला सांगितलं, ताई ग तुझा हिस्सा घेऊन टाक, व्हॉट एव्हर शेअर यू वॉन्ट. तिने सांगितलं, मला पाहिजे ना. त्याने सांगितलं, किती हिस्सा देऊ तू म्हण. तिने सांगितलं, ॲज अ को पार्सनर इक्वल शेअर, 2005 अमेंडमेंट, सन इज इक्वल टू डॉटर, आय एम अ को पार्सनर. त्याने सांगितलं, काय हरकत नाही, धाकटी बहीण आहे, तू आहे, मी आहे, 1/3 1/3 घेऊन टाक. ती म्हटले, अरे तुझ्याकडनं 1/3 घेणारच आहे, पण मला त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. त्याने सांगितलं, काय पाहिजे. ही सेड, शी सेड दॅट आय वॉन्ट टू बिकम कर्ता ऑफ युअर को पार्सनरी. काय इश्यू निर्माण झाला बघा. मॅरिड डॉटर इन हजबंड्स हाऊस क्लेमिंग टू बी कर्ता इन ब्रदर्स हाऊस. शक्य आहे का. ती कोणत्या कुटुंबाची सदस्य आहे आता, नवऱ्याच्या. तिला कुठं करता व्हायचं आहे, भावाकडे. वॉज द व्हेरी डेलिकेट इश्यू बिफोर दिल्ली हायकोर्ट जस्टिस नजमी वजीरी. आणि त्यांच्यासमोर हा इश्यू निर्माण झाला, काय करायचं अशा केसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की क्लोज इन द ब्लड आर ब्लडीएस्ट, जे सगळ्यात जवळचे रक्ताचे असतात तेच नरडीचा घोट घेतात. आणि ह्या बहिणीनं ठरवलं, आता ह्या भावाला धडा शिकवायचाच, आता मला पार्लमेंटचा कायदा माझ्या हातात आहे, इक्वल शेअर तर मला मिळणारच आहे, आय एम अ को पार्सनर. आणि मग आता जुना कायदा काढायचा, जर का सगळे को पार्सनर असतील, करता कोण होतो, सिनियर मोस्ट. मग कोण आहे सिनियर मोस्ट, सी इज सिनियर मोस्ट. सी सेड आय वॉन्ट टू बिकम अ करता, वेदर सच ए मॅरिड डॉटर इन हजबंड्स हाऊस इन इन लॉज हाऊस कॅन बी करता इन ब्रदर्स हाऊस. अँड दिल्ली हायकोर्ट हॅज सेड येस, अ मॅरिड डॉटर इन इन लॉज हाऊस दॅट इज हजबंड्स हाऊस कॅन बी करता इन ब्रदर्स हाऊस. अगेन धीस नाव जजमेंट, देर इज अ अपील पेंडिंग बिफोर द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. मित्रांनो, ते निकालपत्र आले की पुन्हा आपण चर्चा करू की कायद्याचा जो लंबक होता तो संरक्षण देण्याच्या नादामध्ये इतका दूर गेलेला आहे की आपल्याला हे अपेक्षितच नव्हतं की मॅरिड डॉटर तिला हक्क दिलाच पाहिजे. आपण देतच होतो, मात्र हे देत असताना तिला तिथे आपण करता करायचं का नाही करायचं, दिस इज द मेजर इश्यू डिस्कस इन दिस केस. फ्रेंड्स, with this I conclude the first session because we have decided to deliver the lectures in 2 parts, of which the first related to section 6, section 8 and other sections will be discussing next time. Mitranno, khara pahata duparchi belchi vel hoti, dupari nishani 5 chi vel hoti, diwalichya adhi apli arthapurna vel hoti, tari sudha apan itka vel basun rahilat ani sahkarya kela, tyabaddal mi aple abhar manto. Amcha adhyakshani mala ithe aplya samor bolnyachi sandhi dili, tyabaddal mi tyanchehi abhar manto. धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्या वकीलप्रिय अध्यक्षांचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना शुभचिंतितो. नाही ना.
धन्यवाद सर, अतिशय छान पद्धति ने अपन आम हिंदू सक्सेशन अगदी वैदिक काळापासून समजावून सांगितला, त्यातल्या कन्सेप्ट प्रॉस्पेक्टिव असेल रेट्रोस्पेक्टिव रेट्रोएक्टिव ह्या अगदी कृती करून दाखवल्या, त्यामुळे सगळ्यांचाच हिंदूला समजला असं मी हे करतो। आणि अध्यक्षांचा आज वाढदिवस आहे, त्याबद्दल अध्यक्षांचा वाढदिवसानिमित्त सर्व वकिलांतर्फे त्यांचा सन्मान होतो आहे, तर मी अध्यक्षांना विनंती करतो आणि गिरमेश सर असतील बोंडे सरांना विनंती करतो, आपण अध्यक्षांचा सत्कार करावा। या निमित्ताने एकच म्हणावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रकाश व्हावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रकाश व्हावा। पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व, आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व, तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व। यानंतर पूर्व हवेली मधूनही सरांचा सन्मान होतोय, मी आरू सरांना विनंती करतो। अवघा अवतरला पांडुरंग या अशोका हॉलमध्ये असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। यानंतर आरू सरांना विनंती करतो आपण, आणि नावाप्रमाणे पांडुरंग आहे, नावात थोरवे आहे। यानंतर मी पुणेबारच्या ऑडिटर ॲडव्होकेट शिल्पा कदम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं। नमस्कार, सर्वप्रथम मी समस्त वकील बंधू भगिनींतर्फे पुणे बार असोसिएशनचे कार्यक्षम अध्यक्ष पांडुरंग थोरवे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। पुणे बार असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय श्री SC चांडक साहेब यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्ञानाचा सागर असलेले ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर सुधाकरजी आव्हाड सर यांनी आपल्याला अमृततुल्य मार्गदर्शनाचे बाळकडू वाजले, त्याबद्दल पुणे बार असोसिएशनतर्फे त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते। तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते। तसेच माजी अध्यक्ष गिरीशजी शेडगे सर यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही आभार। तसेच समोर उपस्थित ज्येष्ठ विधिज्ञ व सर्व वकील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल त्यांचेही मनस्वी आभार व्यक्त करते। तसेच अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते, धन्यवाद। अल्पोपहाराची व्यवस्था बाहेर केलेली आहे, सर्वांना विनंती की अल्पोपहाराचा लाभ घ्यावा। हॅलो, अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त बाहेर केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती। तसेच बाहेर चहा पाण्याचा व बिळावी संचलनाचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याचे सुद्धा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा।